दिनांक 29 फेब्रुवारी 2024 पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम मध्ये आगमन झालं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो शेतकरी तसंच उद्योग आणि कला क्षेत्रातल्या गणमान्य व्यक्तींचं. इथे रंगला सत्यमेव जयते फार्मर कप 2023 पुरस्कार सोहळा. नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांच्या आजच्या कार्यक्रममध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप आनंद होतोय देशाच्या कानाकोपऱ्यातून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये नवे जुने मित्र दिसत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले नवे जुने मित्र दिसत आहेत या शेतकरी मेळाव्यासाठी. परंतु त्याच वेळेला दुःखही आहे, कारण आपले खूप एक जवळचे मित्र पाणी फाउंडेशनचे आधारस्तंभ म्हणजेच राजीव लुथराजी हे गेल्या वर्षी 10 मे 2023 रोजी त्यांचं दुःखद निधन झालं. तरी राजीवजी हे अगदी पहिल्या दिवसापासनं पाणी फाउंडेशनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे सदस्य होते. आणि फक्त हा उपचार नव्हता तर त्यांनी अनेक पद्धतीने आमची हिंमत वाढवण्याचा हा पुरेपूर प्रयत्न केला. राजीवजींबद्दल एवढंच मी आणि सांगू इच्छितो की ते अगदी बालपणापासनं आमिरजींच्या खूप जवळचे होते, त्यांचे मित्र होते. माझं मोठं भाऊ होते ॲक्च्युली, असंही म्हणायला हरकत नाहीत. बघा किती म्हणजे सुंदर हास्याचा त्यांचा हा फोटो आपल्यासोबत आहे. तरी मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं उभे राहून राजीवजींच्या स्मृतीला आपण श्रद्धांजली अर्पित करावी. असतो मा सद्गमया तमसो मा ज्योतिर्गमया मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद. प्लीज बैठिए. राजीव जी आज अगर यहाँ होते तो वो पहले रो में सीट में बैठे होते. आज वो हमारे साथ नहीं है और हमें उनका जो लॉस है वो बहुत फील हो रहा है. लेकिन वो जहाँ पर भी हैं वो आज हमें देखकर खुश हो रहे होंगे. चला धन्यवाद. तर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत आपल्या पोवाड्यापासून. तर त्या पोवाड्याचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा. धन्यवाद आणि नमस्कार. Thank you.
नमन करू न महाराष्ट्राला. नमन करू न महाराष्ट्राला मराठी बाण्याला आणि कसदार इथल्या मातीला आणि कसदार इथल्या मातीला आणि जनतेच्या निधड छातीला आणि जनतेच्या निधड छातीला. सांगतो गोष्ट पुन्हा एक खास जी 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 सांगतो गोष्ट पुन्हा एक खास जी 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 सांगतो गोष्ट पुन्हा एक खास जी 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 जी. जस पाऊस येतो पुन्हा पुन्हा सूर्य उगवतो रोज नवा सूर्य उगवतो रोज नवा सूर्य उगवतो रोज नवा. अरे हिरवी बोली धरणीची उगवून येई पुन्हा पुन्हा उगवून येई पुन्हा पुन्हा उगवून येई पुन्हा पुन्हा. साल नवे हंगाम नवा बीज ही नवे अंकुर नवा पखवाज ढोलकी टाळ झांजरी साद घालती पुन्हा पुन्हा अहो साद घालती पुन्हा पुन्हा साद घालती पुन्हा पुन्हा. आणि मग मंडळी अगदी तसाच पुन्हा एकदा नव्या जोशात नव्या जल्लोषात यंदाच्या सालीही पुन्हा आला हो फार्मर कप. फार्मर कप साल हे नवे नवे हे रूप झटकून निराशा पेहरून आशा उगवून येऊ भुईत झटकून निराशा पेहरून आशा उगवून येऊ भुईत एकतच डागून तोप एकतच डागून तोप आता घेऊ आभाळक वेत आता घेऊ आभाळक वेत आणि उडवू समजांची झोप जी 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 आता उडवू समजांची झोप जी 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 आता उडवू समजांची झोप जी 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 जी. पुन्हा एकदा फार्मर कप आला आणि महाराष्ट्र पेटून उठला. पहिली ठिणगी उडाली ती फार्मर कपच्या निवासी प्रशिक्षणाची. 39 तालुक्यांमध्ये विविध प्रशिक्षण केंद्र शेतकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले. गावागावातून हजारो शेतकरी प्रशिक्षण केंद्रांवर पोहोचू लागले. तंत्रशुद्ध गटशेतीचं बाळकडू शेतकऱ्यांना मिळू लागलं आणि आपापल्या गावी मग ते एक बदलाचं वारं घेऊन परतू लागले. गावागावात शेतकरी गटांची बांधणी सुरू झाली. एक जोरदार लहर उठली आणि गट तयार होऊ लागले. प्रशिक्षण घेतलं ना तिथंच आम्हाला सर्व ऊर्जा तिथंच मिळाली आणि तिथूनच आम्ही तयार होऊनच आलो. सासरवासी जशी सासरवरून माहेरी जाते तसं वाटलं आम्हाला. म्हणजे एवढं खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर. आम्ही एवढं बिंधास राहिलो. बऱ्याच ज्या पहिल्या आमच्या जुन्या संकल्पना होत्या त्या पाकच मोडीस आल्या. शेती कशी करायची शास्त्रोक्त पद्धतीने हे आम्ही तिथं शिकलो. मग तिथून आल्यानंतर आम्ही जेव्हा बसमध्ये बसलो परतीसाठी जेव्हा तर तेव्हाच आमच्या मनात असं सुरू झालं की आता आम्ही कधी घरी जातो कधी गावात लोकांना सांगतो आणि कधी हे करतो की आता आपल्याला गट शेती करायची गट करायचा. हे रंग एक सूर एक ताल एक नाद एक झाला हे ध्येय एक जिद्द एक वाट एक मार्ग एक झाला. अन झाले रे सारे झाले एक झाले हो आले गटात आले सारे हो गटात आले सारे आले गटात आले सारे हो गटात आले सारे गटात आले सारे हो गटात आले सारे आले गटात आले सारे हो गटात आले सारे. गावागावात असं काही वारं वाहू लागलं की जादूच झाली. अहो शेतीतल्या निराशेला कंटाळून शेतीपासून पार दूर गेलेली गावची टवाळखोर पोरही यंदा गटात आली. मी कधी व्हिडिओ बघत बसायचो कधी काय कधी पिक्चर ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करत नव्हतो. आमचं माघारी येताना येष्टीत तेच निवेदन की हिथनं गेल्यानंतर मोबाईल हातात घ्यायचाच नाही. आपलाच गट आपण असं तयार करू गावाला भारी करू असा गट तयार करू आपण म्हणलं. तवा गरम आहे पोळी भाजायची हेच ठरवलं आणि मग हा गट आम्ही तयार केलाच. हो मिळे वाट उसळत्या झऱ्याला हो मिळे दिशा उन्हाळ वाऱ्याला वाहे बदलाच हे वार हो वार हो आली गटात आली पोर हो गटात आली पोर आली गटात आली पोर हो गटात आली पोर अरे गटात आली पोर हो गटात आली पोर आली गटात आली पोर हो गटात आली
अशाच पद्धतीनं युगत मांडून समजून उमजून एक एक माणसं जोडत गट बांधल्या जात होती. आणि यात आघाडीवर होत्या त्या महिला. मागच्या वर्षी घरच्यांशी भांडून महिला शेतीत उतरल्या होत्या आणि त्यांचे 40 गट तयार झाले होते. आणि यंदा अहो यंदा तर महिलांनी नुसती कमालच केली. 1-2 नाही, 500 नाही तर चक्क 750 खास महिलांचे असे शेतकरी गट तयार झाले. पुरुषांकडून शेती घेताना फार त्रास झाला, कारण ज्यावेळेस महिलेला एखादा हक्क मागायचा असतो साडी वगैरे तो पुरुष पटकरणं देतो, पण शेती द्यायचं म्हणल्यावर त्याच्या फार जीवावर येते. पण आम्ही खूप जिद्दीला पेटलेला, आम्ही काही थांबणार नव्हतो. त्यांना आम्हाला शेती द्यावीच लागली, कसंही म्हणून, भांडून म्हणा कसं म्हणा, काही दिवस एकमेकाशी बोललो नाही, पण आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. पण मी म्हटलं काही झालं ना, किती पण संकट आले तरी पण शेतकरी गट बनवायचं म्हणजे बनवायचं. आम्ही आता मागं नाही हटणार. आम्ही तुम्ही म्हणताय ना मला सावित्रीच्या लेखी, आम्ही सावित्रीच्या लेखी आहोतच. नजरेत नजर खोचून पदर महिला ही चालल्या पुढं पुढं, हातात हात जोडून साथ त्या उभ्या ठाकल्या शेतीत. अरे धरणीची ही लेक होऊन एक निघाली उंच नभाच्या भेटीस. तर मंडळी अशा तऱ्हेनं महाराष्ट्रातल्या 39 तालुक्यांमध्ये तब्बल 3,000 शेतकरी गटांची भली मोठी फौज तयार झाली आणि हंगाम सुरू झाला. पहिली खिंड होती ती बी बियाणं खतं या शेतीच्या विविध निविष्ठा खरेदीची. अहो या बाजारात दरवर्षी शेतकरी पार एकटा पडून कर्जबाजारी होत असतो, पण आता तो एकटा नव्हता. एकीची ताकद त्यानं ओळखली होती आणि मागच्या सालचा अनुभवही त्याच्या गाठीशी होता. आणि म्हणून यंदा एक पाऊल आणखी पुढे टाकलं गेलं. वेगवेगळ्या गटागटांमध्ये युती होऊ लागली आणि निविष्ठा खरेदी करता दुकानावर 1-2 नाही तर चक्क 10-10 गट एकत्र येऊन धडकले. अहो लाखो रुपयांची बचत होऊ लागली आणि काही काही गट तर अगदीच सुसाट सुटले. कसे हे असे म्हटलं आपण एक काहीतरी करू की आपला गट टिकलाच पाहिजे. मग असं मी सांगितलं यांना की म्हटलं आपण ट्रॅक्टर घेऊ. 5 मिनिटात त्याने सगळ्यांना हो बोलले की ट्रॅक्टर आणायचा आणि त्याच दिवशी आणायचा. 11 लोक जोडले आम्ही, 25,000 केले आणि ट्रॅक्टर आणला. आणि 1,625 आम्हाला जवळपास 75,000 ते 81,000 रुपये आमचे त्या नांगरणीच्या खर्चातून वाचले. हे मोठं यश आमच्या गटाला दिसलं आणि प्रत्येक शेतकऱ्याला प्रेरणा पण भेटली की नाही आपण ट्रॅक्टरचा मालक पण म्हणू शकतो. आज मी हक्कानं म्हणू शकतो आमचा ट्रॅक्टर आहे, दुसऱ्याला जायची गरज नाही. ट्रॅक्टर म्हणजे आमचा सगळा आमचा एक फॅमिली मेंबर म्हणूनच ट्रॅक्टर झाला. खुशीला बसला हे स्टार्टर दवा गटात आला ट्रॅक्टर. खाली काम फास्ट हुन फास्टर आम्हा समजांचा प्राऊड फॅक्टर. आम्ही मालक आम्ही कॉन्ट्रॅक्टर आमचा सिनेमा आम्ही ऍक्टर. ट्रॅक्टरही गटात आला आणि हंगामाची दमदार सुरुवात झाली. महिला तर अगदी सुरुवातीपासून मोठ्या जोमानं काम करत होत्या. आपल्या हक्काची जमीनच नव्हे तर आपल्या हक्काचं आकाशही काबीज करत होत्या. जेव्हा आम्ही शेतीत उतरलो आणि सगळ्या जणी 11 जणी एकत्र आलोत ना आणि गट शेती करायला आलोत, असा प्रत्येक प्रश्न आम्ही चुटकीसरशी सॉल्व केला. सर्व महिला म्हणजे कधी न बोलणाऱ्या सगळं बोलायला लागल्या, म्हणजे कसे फुटाने कसे फुटते ना त्या टाईप बोलायला लागल्या. 22 वर्षात मी पंप कधी पाठीवर घेतला नव्हता, पण या गट शेतीमुळे अशी अंगात ऊर्जा आली की एखाद्या वाघिनी कशा पळतात. असे 13 जणींनी आम्ही पंप घेऊन फवारले सर. मस्त मजा वाटते, खूपच आनंद होत आहे, कारण की आम्ही एकसारख्या साड्यात. आम्ही कुठे जरी रस्त्यानंतर गेलो हेच याचा गट चालला म्हणजे कुठंतरी, म्हणजे पूर्ण अशी नवीन ओळख झाली की नाही हे फार्मर कपचे बाय होईल. आम्हाला एक नवीन ओळख तयार झाली आमची गावात. स्वतःची नवीन ओळख निर्माण करत
फार्मर कपच्या महिला सुसाट सुटल्या होत्या आणि कुठं कुठं तर त्या पुरुषांच्या नाकात दम करत अगदी सैराट झाल्या होत्या. कशा या अशा? मग एका दिवशी असाच एका दिवशी गटानं बसल्या महिला सगळ्या. नाही म्हणल्या ट्रॅक्टर घेतलंय, ट्रॅक्टरमध्ये निमाईसा आमचा आहे. बहुदंडवटेची बायको म्हणली निमाई समाज आहे ना म्हणली त्याच्यात. तर तिनं असा हट्ट धरला की ती नाही म्हणली मला ती ट्रॅक्टरच शिकायचं आहे. आणि ती दोन चार दिवसातच एवढं फास्ट ट्रॅक्टर चालवली की मला सुद्धा इतक्या लवकर चालवता आलं नाही ते ट्रॅक्टर. एवढं तिनं फास्ट लवकर लक्षात घेतलं ट्रॅक्टर चालवण्याचं. बाकीच्या महिला म्हणल्या आम्हाला बी शिकायचं. त्याच्यातल्या अजून दोन तीन महिलांनी शिकलं. मी तर पहिल्यांदाच बसले होते त्या स्टेअरिंगवर हटवलं. असं वाटलं आपण कुठे आपण पण चालवू शकतो. आता ट्रॅक्टरवर बसून आम्ही स्वतः कुळपणी करायला आता आम्हाला कशाची भीती राहिली. कुठंही मला ट्रॅक्टर न्यायला लावलं ना तर मी एकटी ट्रॅक्टर घेऊन जाऊ शकते. पुण्याला सुद्धा बक्षीस घेण्यासाठी का नाही सगळ्या महिलांना घेऊन मी पुण्याला सुद्धा येऊ शकते. सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस. सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस. घे तुझा तुला अवकाश घे मुक्त मोकळा श्वास. सांग तूच तुझी कहाणी तुच ओवे तू बहिणाई. या विशाल गगनावरती तू निळ्या नभाची शाई. तू निळ्या नभाची शाई तू ये गये ये बाई गाऊ ये अंगणात जराशी बांधवारा तू पदराशी. ये अंगणात जराशी बांधवारा तू पदराशी. हे स्वप्न नवे उराशी फिर फिर गगनात जराशी. तू मला नमी ग तुला बांधू हाताचा गजुला. होई उडण्याची मग घाई जो का उंच न भात जाई. तू ये गये ये बाई गाऊ आकाशाची अ आई. ये गये ये बाई गाऊ आकाशाची अ आई. तू ये गये ये बाई गाऊ आकाशाची अ आई. शेतीला आकाशाचा रंग चढू लागला होता आणि या सर्वात शेतीच्या ज्ञानाची रसद अगदी घरपोच पोहोचवून बळीराजाला सुसज्ज शस्त्रधारी बनवणारी डिजिटल शेतीशाळाही मोठ्या उत्साहाने सुरू होती. शेती शाळेची घंटा जोरात वाजत होती आणि गावोगावी मांडला जात होता काळ्या आईचा गोंधळ. काळ्या आईच्या नावानं शेती शाळेच्या नावानं हे गोंधळ मांडला आईच्या गोंधळाला याव. गोंधळ मांडला शेतीच्या शाळेला हो याव. विषय होई पक्का हे गोंधळ मांडला आईच्या गोंधळाला याव. गोंधळ मांडला शेतीच्या शाळेला हो याव. ओ गोंधळी बुवा. काय म्हणता गोंधळी बुवा? अहो शाळा म्हणली की आमसनी लई भीती वाटतीया. भीती? आणि ती कशा पायी? शाळेत मास्तर दे दनादन हानत्यात वाज वाज वाजवत्यात कान धरून कोंबडा करत्यात. अहो लहान होतो तेव्हा लई मार खाल्ला आणि शाळात सोडली. अहो गोंधळी बुवा भिऊ नका. अहो तुमच्या लहानपणच्या शाळेसारखी ही शाळा काय मारती झोडती नाही. असं मग कशी हाय? कशी ही अशी? ती पहिली शाळा होती मास्तर कडक होते मारायचे पालत्या हातावर छड्या.
रडू यायचं मग. पण आता हे सर तसे नाहीत, हे सर समजून सांगतात मग ते थासत खेळत शिका. शेती शाळेमुळे आम्हाला डायरेक्ट शास्त्रज्ञाशी फेस टू फेस बोलता आलं. चालू झाली शेती शाळा की शेजारच्या मुलाकडे जायचं, हे लावून दे रे बाबा, हे झूम करून दे बाबा. सुरुवातीला समजलं नाही पण हळूहळू आम्ही ते शिकत गेलो. स्वयंपाकाची वेळ आणि शेती शाळेची वेळ एकच. घरी पोर आई वाढून दे, आई वाढून दे, आई जेवायला दे. आली का तुम्ही शाळा? आम्ही त्या दिवशी नियोजन काय करायचो, 4 वाजता म्हणजे तुमचे स्वयंपाक रेडी. मी पीठ भिजून ठेवायचे आणि इकडं मोबाईलवर लावून द्यायचे, माझ्या इकडं पोळ्या चालायच्या आणि तिकडं शेती शाळा ऐकायची. ती शाळा एवढी भारी वाटली पुन्हा पुन्हा ऐकू वाटत. मग गोंधळी बुवा काय म्हणता? गोंधळी बुवा आवडली का नाही शाळा? वय तर अहो, ही शाळा तर लई झकास आहे आणि इथले मास्तर तर लईच खास आहेत. आता कस तर मंडळी, ज्यांनी शेतकऱ्यांपर्यंत ज्ञानाची रसद पोहोचवण्यासाठी दिवस रात्र एक केली, शेतकऱ्यांच्या अगदी शेतात जाऊन एकूण एक प्रश्नांची उत्तरं दिली, असे आपल्या शेती शाळेचे सर्व दिलदार मास्तर आणि मोहिते सर सुद्धा या सोहळ्यात आपल्या सोबत उपस्थित आहेत. चला तर मग या सर्व गुरुजनांचे आपण पाणी फाउंडेशनच्या पद्धतीनं आभार मानूया. बोला 1 2 3 1 2 3 1 2 3. तर मंडळी, मग पुढं काय घडलं? रावणाची चाल आधीच ओळखून त्याविरुद्ध डावपेच आखण्याचा हा काळ होता. शेती शाळेत मिळालेल्या ज्ञानानं सज्ज होऊन डोळ्यात तेल घालून मग शेतकरी एकूण एक लढाई जिंकण्याचं नियोजन करू लागले. शेतीच्या तंत्रशुद्ध पद्धती म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस अर्थात आपल्या लाडक्या एसओपीनं साऱ्यांना वेड लावलं. काही शेतकरी गट एसओपीची चालती बोलती व्हॅन घेऊन गावागावात तुफानासारखे धडकू लागले आणि काही काही गट तर एसओपीचा मंत्रनाद करत पार वेडेच होऊन गेले. वार माझ्या पठ्ठ्यांनो, एसओपीचा डंका वाजवत काटेकोर शिस्तीनं आपले शेतकरी पुढं पुढं चढाई करत होते. या एसओपीजमुळे शेतीचं दृश्य पार पालटू लागलं. हिरव्या पिवळ्या निळ्या सापळ्यांनी पक्षी थांब्यांनी शेतं शिवारं नटू लागली. पीक वाढीला लागलं की रावण किडीचं रोगाचं रूप घेऊन छुपा हल्ला करणार हे शेतकऱ्यांना ठाऊक होतं आणि म्हणून ह्या हल्ल्यापासून शेताचा बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जात होते. यात एक ढालही बांधली जात होती, एक अशी ढाल की जी पिकांवर किडींचा हल्ला होऊच देणार नाही. निसर्गानं दिलेल्या 10 अत्यंत खास झाडपाल्यांपासून बनणारी दशपर्णी अर्काची ढाल. हे लोण अख्ख्या मुलखात वाऱ्यासारखं पसरलं. कडू कडू निंबोडी करंज निर्गुडी एरंडी मोगली टंटणी घाणेरी. हे फुकट असत अवती भवती पडून असत, बस स्वस्ता एवढंच कर. लसूण मिरची ठेचा घे, पंप घे, पाणी घे, कीटक रोग किड्यांसाठी 10 तोंडी रावणासाठी. दशपर्णीमुळं त्याचे रिझल्ट अप्रतिम दिसले. ती फवारणी केल्याच्या नंतर आमचा कापूस तुम्हाला सांगतो एकदम ताजा तर दिसलाच पण खाल्लं बी काही नाही. आमच्या शेतामध्ये बोंडअळीचा अटॅक अजिबातच नाही, त्याच्यावर रोगच आला नाही, उलट जास्त पीक जास्त हिरवळलं दशपर्णीने. दशपर्णी आणि निमार्क बायोमिक्स हे फवारल्यानंतर आम्हाला दुसरी फवारणीच लागलेली नाही. आमच्या गटातील कोणत्याही शेतकऱ्यानं रासायनिक फवारणी केलीच नाही. दशपर्णीच्या भक्कम ढालीनं किडींचा हल्ला थोपवून धरला आणि ही लढाई आपल्या मावळ्यांनी जिंकली. आता सर्वांना नवा हुरूप आला होता.
काहीतरी करून दाखवण्यासाठी हात सळसळत होते, नजर भिरभिरत होती आणि आजूबाजूला काय दिसत होतं तर जुनी पुराणी गंजलेली एखादी सायकल, प्लॅस्टिकचा तुटलेला डबा, लोहा, लोखंड आणि टीन टप्पर। अहो, हे सर्व बघून काही धुरंधर शेतकऱ्यांच्या आतले शास्त्रज्ञ जागे झाले आणि त्यांनी या टाकाऊ सामुग्रीपासून आपल्यासाठी तयार केली नवनवीन जादुई शस्त्र। या सर्व शस्त्रांमागे होतं एकच शास्त्र आणि ते शास्त्र म्हणजे जुगाड। करवाऱ्याला कुदकुल, पावसाला कार कर, आकाशाच्या घराला ढकाच दार कर, तेलाच्या डब्याला, लोखंडी टपराला, प्लास्टिकच्या तुकड्याला आणि कागदाला कपड्याला, पिकांची काही ठिकाणी विरळ आहेत तर काही ठिकाणी दाटे झालेले। मग आम्ही यावरती उपाय म्हणून असं ठरवलं की आपल्याला रोपं इकडून उचलून आपल्याला इकडे शिफ्ट करायचे, पण यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान होतं की रोपं मरू द्यायची नाहीयेत। मी असं विचार केला की याला आपण लोखंडाच्या पायपामध्ये केलं, वेल्डिंगमध्ये फिट केलं तर व्यवस्थित सगळी प्रक्रिया होऊ शकते। पहिल्यांदा एक झाड आम्ही व्यवस्थित सक्सेसफुली ट्रान्सफर केलं, आम्ही पुढे ठरवलं की आपण याचा बिंदास यूज करू शकतो। ते सायकल कोळप्याचं कोळपं काढून ठेवलं आहे आणि त्याला एक खत टाकण्याचं यंत्र, त्याचबरोबर फवारणीचं यंत्र, म्हणजे हे 3 ते 4 कामं एकाच वेळी करते, त्यामुळे काम फास्ट पण होते आणि मजुरी पण वाचते। डोकं लढवत, विज्ञानाची कास धरत एक एक लढाई बळीराजा जिंकू लागला, पुढे पुढे जाऊ लागला। पण इतक्यात सहज हार मानेल तो रावण कसला? तो मोठा चिवट आहे, मायावी आहे, दरवेळी रूप बदलून तो वार करतो। यावेळी नैसर्गिक संकटाचं भयावह रूप घेत त्यानं माझ्या बळीराजावर घणाघाती हल्ला चढवला। काही ठिकाणी पावसानं थैमान घातलं, वैर्यासारखा कोसळत त्यानं उभी पिकं क्षणात नष्ट केली आणि काही ठिकाणी पाण्याचा एक टिपूसही पडला नाही, आभाळ ठार कोरडच राहिलं। पोटच्या पोरासारखं जपलेलं पीक डोळ्या देखत जळायला लागलं। पाऊस येईनच नाही, 8 दिवस वाट पाहिली, 15 दिवस वाट पाहिली, 3 हप्ते झाले, पाऊस यायला तयार नाही। जे पीक होत तर हातातच येईल का नाही असं वाटायचं। त्या पिकाकडे बघितल्यानंतर डोळ्यातून अक्षरशः पाणी येत होतं। शेतात गेलं की फार वाईट वाटायचं, ऊन पडलं की ते सुकायचं, असं वाटायचं आता ते जात आहे की काय। आमची हिंमत खचली होती, फार हिंमत खचली होती। आम्ही एवढं निराश झालो की बस आता हे पीक तग धरतंय की नाही असं वाटू लागलं आम्हाला। होत आभाळ कोरड ठार, कोरड ठार, होत आभाळ कोरड ठार, कोरड ठार, हो तिळ तुटे जीवाची तार, जीवाची तार, ही धरा होई बेजार, होई बेजार। जिरहा जी, 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 जिरहा जी।
हा काळ मोठा नाजूक होता. या काळात पाण्याचा एक एक थेंब सोन्याहून महाग होता, अमूल्य होता. आणि अशा या संकट काळातच काही काही ठिकाणी कमालच घडली. आकाशातला पाऊस जरी हरवला असला तरी गटांच्या मनामध्ये असा काही गहिवर दाटून आला की त्या अभूतपूर्व पाजरानं सारं शेतशिवार ओलं चिंब होऊन गेलं. काही जणांकडे पाण्याची सोय होती पण काही जणांकडे नव्हती. मग अशा वेळेस जेव्हा आमची सर्वांची चर्चा झाली मग तेव्हा आम्ही असं ठरवलं का ज्यांच्या ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी एकमेकींना पाणी द्या. मुळे आपण एकच गटातली म्हणजे एकच कुटुंबातली, त्याच्यामुळं म्हणलं माझ्याकडे पाणी आहे मी तुला देते. मी देते म्हणलं पाणी, थोडासा वाटा दिला म्हणून काय होते. शेजाऱ्यांचं जळायला लागलं तर आपल्याला हसा यायचं पहिलं, पण आता घटनं केल्यामुळं असं त्यांना पण वाटायला लागलं. त्यांच्या जळायला लागल्या म्हणले आपण पाणी द्यावा. आमच्याकडे एक बोर आहे, आम्हाला पाणी सरत नव्हतं मग त्यांना दिलं आम्ही. मग आलं तर सगळ्याच आलं पाहिजे म्हणलं. मग म्हणलं सगळीच भिजवू आपण. माझ्या ज्या महिला आहेत त्यांनी माझ्यासाठी म्हणजे एक माझा परिवार आहे. जणू काही मला पंढरपूर आहे ते सगळं मला इथंच कुठंच जायची गरज नाही. हृदय हृदय एकची झाले उरा उरात हरुनी आले. हृदय हृदय एकची झाले उरा उरात हरुनी आले. उगवूनी या भूईत आज मानवतेचे पीक आले. उगवूनी या भूईत आज मानवतेचे पीक आले. हृदय हृदय एकची झाले सखे सोबती माय माऊली जगण्यावरती गार साऊली. काळीज काळीज काळी आई हीच आमुची विठ्ठल रखुमाई. तुझा मामा सरला ता कुणी ना एकला उरला ता दुखा सुखाशी हासत बोलत जीव जीवाने भरला. मिटले पुसले हसले साऱ्या डोळ्यातले पाणी. तुझ्यानी माझ्या उरात वाहे एकच इंद्रायणी. तुझ्यानी माझ्या उरात वाहे एकच इंद्रायणी. पाऊले चालती पुढे पुढे ना दावली मने सारी हरपले देह बाना झगडली एकतेची वारी. पाऊले चालती पुढे पुढे ना दावली मने सारी हरपले देह बाना झगडली एकतेची वारी. शेतात माझी आवगी मनामनाला पाझर फुटला आणि शेताशिवारात जणू पंढरीच अवतरली. नैसर्गिक आपत्तीची मोठी कठीण खिंड ही आपल्या मावळ्यांनी मोठ्या शर्थीनं लढवली आणि एका नव्या विश्वासानं बळीराजा पुन्हा एकदा उभा राहिला. एकमेकांच्या शेतात जाऊन इर्जीक अडजी पडजी आवडसावड पद्धतीनं कामं तर सुरूच होती. शेताशिवारातलं संकट असो किंवा घरादारावरचं, नाजूक वेळी गटातील शेतकरी एकमेकांच्या मदतीला धावून जात होते. मनामनांचा असा काही संगम झाला होता की आपुलकीची जिव्हाळ्याची प्रेमाची एक नदीच जणू वाहती झाली होती. ही शेती आम्ही हसता खेळता बोलता रुसता भांडता एकमेकीला टोस टास असं काही करता करता ही शेती एकदमच मजे मजेत केली. 13 जणीच्या 13 प्रकारच्या भाज्या आम्ही खाऊन इतके सुदृढ झालो की आमच्या जवळजवळ 5-5 किलो वजन वाढले. लहानपणच आम्हाला त्यातून आठवलं की आपण जे गमती जमती करत होतो आज मोठेपणात सुद्धा लहान पोर होऊन आपण एकमेकांना चढतोय एकमेकांची मजा करतोय असं वाटायला लागलं. त्यातून एकमेकीविषयी एकदम मनातनी एकदम तार जुळल्यासारख्या झाला. जसं लाईट लागते ना न्यूट्रल आणि फेस घेऊन तसे आता एकमेकाच्या भावना अशा लाईट लागण्यासारख्या झाल्या. मानवतेच्या नव्या लखकीनं गटशेती चकाकू लागली. या आनंदात एकमेकांच्या सोबतीनं दिवस कापसासारखे उडून गेले आणि तो काळ येऊन ठेपला जेव्हा शेतकऱ्याचा ऊर दाटून येतो, भावना ओथंबून येतात. ज्या मावळ्यांनी वर्षभर घाम गाळला, विज्ञानाची कास धरत जो लढला, ज्यानं कधीही हार न मानता मोठमोठ्या संकटांचा एकत्र येऊन हिमतीनं सामना केला, त्या लढवय्या शेतकऱ्याच्या घामाचा मोबदला मिळण्याचे दिवस आता आले. ए काळी आई
मोठी दिलदार तिच्या मायेला नाही ठाव अरे हाक माझी ऐकून आला उरतीचा भरून तिन धाना काढणीची वेळ आली, पोते भरून राहिले, त्यातील ते दाने एक एक दाने पडताना पाहून आम्हाला आता ते असा सोन्याचा वर्षाव म्हणतात की नाही तसं वाटायला लागलं. 15 झाले पोते, 20 झाले, 25 झाले, 30 झाले, 35, 40, अक्षरशः 45 पोते निघाल्यानंतर म्हणजे आम्हाला असं वाटलं की खूप आम्ही उत्पन्न मिळालं या वर्षी. ढीग लावायला सुरुवात केली तर ढिगावर ढीग, ढिगावर ढीग, ढिगावर ढीग, ढिगावर ढीग असं करायला गेलो की मग आम्हालाच कळे ना की बाबा एक किती मोठा ढीग लागलाय. एक गाड्या बघर कस भरलं भरलं रे शिवार, भरलं भरलं घरदार झालं हिरवं हिरवगार, भरे पोत्यावरती पोत जाई ढीग ढगाचा पार, आली शेत शिवार भरीस आली शेंग आलं कणीस, आले सोन्या वाणी दाणे आले भोपळा शेंग दाणे, आलं वाटणा फुटाणा मूग सोयाबीन चाणा, आली मिरची हिरवीगार ताजी भेंडी अरुंदवार, कसदार दमदार पिकाल जोमदार, बाणेदार दाणेदार पिकाल जोमदार, हे माझ्या कष्टात कामाच माझ्या हक्काच कामाच, करकरीत कोर आईस आल रखिशात पैक, आल रखिशात पैक. आमचा कांदा विकला 30 गुंठ्याचा, त्याच्यात 1,30,000 रुपये झाले, 2.25 लाख रुपये खट्यापट्टी आली. इतकी पट्टी आम्हाला कापसाची कधीच आली नव्हती. ज्यावेळेस ते 1,25,000 रुपये माझ्या हातात दिले, धर म्हणले हे तुझ्या कष्टाचे पैसे आहेत, त्यावेळेस मला इतकं रडायला आलं ना, मी असे एकदम बाहेरला कशी एखादी जाते मुलगी आणि ते रडते आनंदात, तसं मला रडायला आलं की खरंच माझ्या पशी पहिल्यांदा एवढी कमाई आली आणि ती माझी स्वतःची होती. आम्हाला वाटलं की आम्ही सगळी काय पण करू शकतोय, जरी डोंगर जरी आडवा आला तरी आम्ही सगळी मिळून ताकद आली आम्हाला की मागं चालू शकतोय. निराशा हा शब्द जर राहिला नाही, आम्ही निराशा संपवून टाकली. पा महाकाय रावणाची भीती दूर पळाली. एकजूट आणि एकसंध होऊन बळीराजा निर्भीड झाला. नवा जाणता बळीराजा. सोडली सगाड तू.
तू उजेड तू एकीच्या जयाची कहाणी एक तू बंदिते तुलाही धरा जाणता बळी राज तू भावा गजर तुझा नामचा जाणता बळी राज तू बळीराजा विजयी झालाय. नवा जाणता बळीराजा. कुणी म्हणतं महाराष्ट्र राकट कणखर सह्याद्रीचा आहे, कुणी म्हणतं खळखळ वाहत्या गोदावरीचा आहे, कुणी म्हणतं की महाराष्ट्र भरभराटीचा संपत्तीचा ऐश्वर्याचा आहे. ते तर आहेच, पण आज मला म्हणावंसं वाटतंय की हा महाराष्ट्र माझ्या बळीराजाचा आहे. बळीराजाच्या नावानं, बळीराजाच्या नावानं. म्हणजे आनंदानं डोळ्यात पाणी सुद्धा आलं आणि अंगावर रोमांच सुद्धा उभे राहिले, असा अफाट पोवाडा क्या बात आहे. केवळ डोळ्यांचंच नाही तर मनाचं पारणं फिटलं हा जिगरबाज परफॉर्मन्स पाहून. तर आता स्टेजवरती स्वागत आहे आपल्या रांगड्या आवाजानं सगळ्या उपस्थितांवर जादू करणाऱ्या आपल्या पोवाड्याचे गायक, आपल्या सर्वांचे आवडते शाहीर अवधूत गांधी आणि त्यांच्या साथीदारांचं जोरदार टाळ्या आपल्या शाहिरांसाठी. आणि ज्या ऊर्जेनं आणि इतक्या बेभानपणे ज्यांनी या खणखणीत पोवाड्यावर आपल्या नृत्याचा साथ चढवला, त्या फुलवा खामकर आणि त्यांच्या नृत्यवृंदासाठी सुद्धा टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आपल्या पोवाड्याला लाभले आहेत आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले चित्रपटसृष्टीतले आघाडीचे साऊंड रेकॉर्डिस्ट आणि डिझायनर अविनाश सोनवणे. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया. आणि आता स्वागत आहे आपल्या कुंचल्यातून कल्पनाशक्तीचे लक्षावधी रंग साकारणाऱ्या नियती बने यांचं. नियती, खूप खूप स्वागत तुमचं. आणि मला एकच म्हणावं असं वाटतं की डिझाईन बने तो ऐसा बने. आणि आता मला उल्लेख करायचा एका अशा आर्टिस्टचा ज्याने अतिशय कमी वेळात अप्रतिम अशी वेशभूषा डिझाईन करण्याचं कसब दाखवलं, विशेषतः रावणाच्या मूर्तीला ज्यांनी अक्षरशः जिवंत करून दाखवलं, अशा मराठी नाट्यविश्वातील सुप्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनर गीता गोडबोले यांचं स्वागत. पोवाड्याच्या कलाकारांनी स्टेजवर तर मैदान मारलंच, पण अजून दोन कलाकार आपल्यापाशी आहेत ज्यांनी पडद्यावरचं मैदान मारलं. प्लीज वेलकम प्रतीक जाधव आणि विजय कराडकर. या पोवाड्याच्या मागे पडद्यावरच्या कहाण्या सांगणारे आपले व्हिडिओ एडिटर आहेत हे जोरदार टाळ्या. आणि त्याचबरोबर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हर्षवर्धन पाठक यांचं. या पोवाड्यामध्ये रंगीबेरंगी लाईट्सनी जो अद्भुत धुमाकूळ घातला त्या दिव्यांच्या नृत्याचे ते कोरिओग्राफर आहेत. होऊन जाऊ दे टाळ्यांचा गजर, जोरदार टाळ्या. स्वागत आहे सलग दुसऱ्या वर्षी आपल्या लेखणीतून महाराष्ट्राच्या लेकरांची, आपल्या बहीण भावांची गोष्ट दिलखेचक शब्दांमध्ये सांगणाऱ्या गीतकार वैभव हिवसे याचं जोरदार टाळ्या. अप्रतिम. आणि आता ज्यांनी आपल्याला एकाच वेळेला अक्षरशः आपल्या सीट्सवरून उठून नाचवलं, ज्यांनी आपल्या डोळ्यांमधून अश्रू काढले आणि आपल्या सूर आणि ठेक्याने आपल्याला पार वेडं करून टाकलं, ते आपल्या पोवाड्याचे संगीतकार समीहनचे राहुल खाडे आणि तेजस काळे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. Thank you.
आणि आता त्याचबरोबर स्वागत करूया या पोवाड्या मागचे क्रिएटिव्ह डिरेक्टर्स ख्रिस्टोफर रेगो आणि सुरेश भाटिया यांचं. आणि आता आपल्याला सभागृह दणाणून सोडायचं आहे अशा एका माणसासाठी ज्यानं आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची एक नवी ओळख निर्माण केली, ज्यानं मराठी सिनेमाला एक नवी उंची गाठून दिली आणि आज आपल्या आवाजानं या पोवाड्यामध्ये त्याने नवी जान आणली. प्लीज वेलकम ऑन स्टेज ॲक्टर, रायटर, स्क्रिप्ट रायटर, द वन अँड ओनली अतुल कुलकर्णी. आणि आता बोलूया एका अशा खास जोडीला, यांना मी अत्यंत लहान असल्यापासून बघितलं आहे. आज या पोवाड्यामधला रावण आणि बळीराजा अक्षरशः स्वतःचा जीव ओतून ज्यांनी बनवला होता जे, तर ते अर्धवट राव आठवतात का तुम्हाला? अर्धवट राव किंवा म्हणजे ज्यांना बघून आणि ऐकून आपला हसून हसून जीव जायचा, त्या अर्धवटरावांच्या करामती बघून, किंवा तात्या विंचू, नाही का तात्या बिंचू आजही आठवला, त्या भगणी भागोदरी येऊ निओम पट स्वाहा अजूनही धडकी भरते, त्या तात्या बिंचू आणि अर्धवट राव यांचे तीर्थरूप अर्थात जनक बोलक्या भाऊल्यांचे अनभिषिक्त सम्राट स्वागत आहे शब्द भ्रमकार रामदास पाध्ये यांचं, आणि त्याचबरोबर त्यांचा वारसा तितक्याच ताकदीनं पुढे चालवणारे सत्यजित रामदास पाध्ये यांचे. पुन्हा एकदा आपल्या पोवाड्याच्या सगळ्या टीमसाठी जोरदार टाळ्या. वा, मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार. तर नमस्कार मंडळी, मी स्पृहा जोशी आणि मी जितेंद्र. फार्मर कप मधल्या तुमच्या गोष्टींनी, तुमच्या नव्हे, मी आता असं म्हणेन की आपल्या गोष्टींनी मला अक्षरशः वेड लावलं. वेड म्हणजे अंगावरचा जो काटा फुलला होता ना तो, बरं का, गंमत आणि मराठी भाषेचीच गंमत ही, इतर ठिकाणी काटा टोचतो, मराठी भाषेत अंगावर फुलतो, नाही का, किती मस्त. तर नादो महानोरांच्या काही ओळी मला आत्ता इथे म्हणाव्याशा वाटतात की या शेताने लळा लावला असा असा की, या शेताने लळा लावला असा असा की, सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो, आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. तर मंडळी, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस 2016 पासून आपल्या चळवळीशी जोडले गेले आहेत. खरं तर आजही ते आपल्यामध्ये इथे उपस्थित असणार होते, पण काही अपरिहार्य कारणास्तव ते आज आपल्यामध्ये उपस्थित राहू शकले नाही आहेत. पण त्यांनी आपल्या सर्वांसाठी एक खास व्हिडिओ मेसेज पाठवला आहे, तो आपण आता यानंतर बघूया. AV प्लीज. नमस्कार. पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान आणि किरण राव, CEO सत्यजित भटकळ, COO रीना दत्ता, मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ, सह्याद्री फार्म्सचे श्री विलास शिंदे आणि महाराष्ट्रभरातून उपस्थित असलेले शेतकरी बंधू आणि भगिनींनो, 2015 महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या ध्येयाने आम्ही राज्यभर जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. आमिरजींनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली आणि वॉटर कपच्या माध्यमातून राज्यभर एक मोठी चळवळ उभी केली. आमच्या हातात हात घालत राज्यभर जलसंधारणासाठीची जनजागृती करण्यात यामुळे मोठा हातभार लागला. जलसंधारणाची गरज आणि त्याचे तंत्र पाणी फाउंडेशनने अतिशय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवले व स्पर्धेची जोड दिल्यामुळे अधिकाधिक गावे त्यात सहभागी झाली व चांगले काम करण्यासाठी त्यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली. आज फार्मर कपच्या निमित्ताने गटशेतीच्या माध्यमातून हे काम पुढच्या टप्प्यावर पोचले आहे याचा मला अतिशय आनंद वाटतो. 18 जिल्ह्यातील 39 तालुक्यातील 3000 गट या स्पर्धेत सहभागी झाले होते, यावरूनच या कामाची व्याप्ती लक्षात येते. या सर्वच सहभागी गटांचे मनपूर्वक अभिनंदन. बक्षीसपात्र ठरलेल्या राज्यस्तरीय व तालुकास्तरीय गटांचे विशेष अभिनंदन. खरे तर तुमचा सन्मान करण्यासाठी मला स्वतःलाच
येथे येण्याची तीव्र इच्छा होती, परंतु आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे अंतरिम बजेटचे अधिवेशन सुरू असल्यामुळे त्यातल्या कामकाजात सहभागी होणं हे आवश्यक होतं आणि त्यासोबत एक दिल्लीला महत्त्वाची बैठक देखील लागली आणि या दोन्ही कारणांमुळे आज त्या ठिकाणी येणं हे मला शक्य झालं नाही. आपल्या गौरवासाठी मी उपस्थित राहू शकलो नाही याचं मला निश्चितच शल्य आहे. ही चळवळ अतिशय महत्त्वाची आहे कारण शेतकऱ्यांसाठी व विशेषतः गटशेतीसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. फार्मर कपच्या माध्यमातून या योजनांना लोकचळवळीचे रूप प्राप्त झाले आहे. या योजनांचा लाभ द्विगुणच झाला आहे. मला खूप आनंद आहे की फार्मर कपच्या माध्यमातून शेतकरी गट हे शासकीय अनुदानापलीकडे जाऊन उत्साहाने एकत्रित येत आहेत, गट बनवून ज्ञान घेत आहेत. आपल्या शेतीशाळांमध्ये शासनाच्या कृषी विद्यापीठांची आणि तेथील शास्त्रज्ञांची मोठी भूमिका आहे याचा मला अतिशय आनंद आहे. आपल्या प्रयत्नातून विषमुक्त शेतीचा प्रसार झपाट्याने होतो आहे. एकीकडे उत्पादन खर्च कमी होतो आहे, दुसरीकडे उत्पादनही वाढते आहे, परिणामी उत्पन्नातसुद्धा वाढ होते आहे. आपल्या प्रयत्नातून फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्सचा मजबूत पाया राज्यात रोवला जातो आहे. सह्याद्री फार्म्सचे प्रेरणादायी उदाहरण शेतकऱ्यांना स्फूर्ती देणारे आहे. फार्मर कपमध्ये महिलांनी कमालीचे काम केले आहे याचा मला विशेष आनंद आहे आणि कौतुकही आहे. महिला या शेतीतील कामात नेहमीच अग्रणी राहिल्या आहेत, परंतु त्यांची म्हणावी तशी नोंद घेतली जात नाही. फार्मर कपमुळे महिला शेतीशी संबंधित निर्णयात सहभागी झाल्या, त्या उत्तम शेती करतात आणि तितक्याच उत्तम पद्धतीनं शेतकरी गट चालवतात हे देखील सिद्ध झाले आहे. या सर्व महिला गटांचा मला खूप अभिमान आहे. महिला गटांसाठी विशेष बक्षीस देऊन पाणी फाउंडेशनने त्यांच्या कामाचा विशेष गौरव करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत अभिनंदनीय आहे. मी त्याकरता पाणी फाउंडेशनचे विशेष अभिनंदन करतो आणि एकदा आमच्या सगळ्या महिला शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःकरता जोरदार टाळ्या वाजवाव्यात अशी विनंती देखील आपल्याला करतो. फार्मर कप पुढच्या 2 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात पोचलाच पाहिजे असे मी आमिरजींना सांगितले आहे आणि त्यांनीही तसे मान्य केले आहे. येत्या वर्षात आपण अधिक समन्वय आणि सहकार्यातनं दिशादर्शक काम उभे करू याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा सहभागी सर्व शेतकरी गटांचे, विजेत्या गटांचे आणि पाणी फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. यंदा जमले नाही तरी पुढच्या वेळी नक्की येणार हे आजच सांगून ठेवतो. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आम्ही देवेंद्रजींचे मनापासून आभारी आहोत. आणि आता आम्ही आदरपूर्वक आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सह्याद्री फार्म्सचे श्री विलास शिंदे यांना. आणि सोबतच मी आमंत्रित करते पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान आणि किरण राव, पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ आणि CEO सत्यजित भटकळ यांना. मी त्यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. आणि आता या माईकचा ताबा डॉक्टर अविनाश पोळ यांनी घ्यावा अशी मी विनंती करतो. सर, सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय विलासजी शिंदे, आदरणीय आमिरजी, किरणराव, सत्यजित, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित असलेले शेतकरी बांधव, बंधू आणि भगिनींनो, त्यांचं कौतुक पाहण्यासाठी उपस्थित असलेले विविध क्षेत्रातले विवेक मान्यवर, एकटेपणासारखं दुःख नाही आणि सोबतीसारखं सौख्य नाही. शांताबाई शेळकेंच्या
एका संदर्भ ग्रंथामध्ये सोपतीविषयी मांडताना त्यांनी खूप सुंदर मांडलेलं आहे. एकदा एक कवी महाशय असतात, ते रस्त्यानं चाललेले असतात. रस्त्यानं चाललेले असताना त्यांना एक रस्त्यात काठी पडलेली दिसते. ते पुढे जातात आणि मागे येतात. काटकीला अलगद उचलतात, हातामध्ये घेतात आणि त्या काटकीचे दोन समान तुकडे करतात आणि त्या एका शेजारी दुसऱ्या काटकीला ठेवून देतात. थोड्या वेळ शांतपणे त्या दोन्ही काटक्यांच्याकडे बघतात आणि त्यांना मनस्वी आनंद होतो की ह्या काटकीचा एकांतवास कमी झालेला आहे. काटकीचा एकांतवास कमी झाला आहे ह्याचा आनंद त्यांच्या मनामध्ये असतो. मित्रांनो, काटकीला मोडता येतं, माणसाला मोडता येईल का? माणसाला मोडता येत नाही, पण मला वाटतं की माणसाला जोडता येईल चांगल्या कामासाठी. मनानं नातं असं जोडता येईल ते पुस्तकांच्या शब्दांबरोबर जोडता येईल, चित्रकारितेच्या कुंचल्यांबरोबर जोडता येईल, संगीतातल्या सतारेबरोबर जोडता येईल. पाणी फाउंडेशननं मला वाटते की हेच काम केलं की माणसांना चांगल्या गोष्टींशी जोडून देऊया. आणि चांगल्या गोष्टींची जोड देत असताना शेतीशाळेच्या माध्यमातनं शास्त्रज्ञ जोडले गेले जे आज इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. ह्या शास्त्रज्ञांच्याकडे बाबांनो काय होतं? मला वाटतं की जगामध्ये आपण दोन लोकांचा सन्मान करायला खूप कमी पडलो, तिथं आपला खूप मोठा पराभव आहे. एक आहे कष्टकरी माणूस, त्याचा सन्मान करायला आपण विसरलो आणि शास्त्रज्ञांना विसरलो की ज्यांनी खूप मोठमोठे शोध लावलेले आहेत. ह्या इथं बसलेल्या शास्त्रज्ञांच्याकडं ज्ञानाची भांडार एवढं मोठं होतं की हे अनमोल भांडार आमच्या शास्त्रज्ञांनी आमच्या शेतकऱ्यांसाठी उघडलं आणि ज्ञान बांधापर्यंत पोचलं. मित्रांनो, आम्ही अजून एक जोडलं, प्रशासनातल्या अनेक विभागांना मला वाटतं की पाणी फाउंडेशननं ह्या शेतकरी गटांना जोडण्याचं काम केलं. तो कृषी विभाग असू द्या, उमेदचा विभाग असू द्या, महसूल विभाग असू द्या, वन विभाग असू द्या, बांधकाम विभाग असू द्या, महसूल विभाग असू द्या, असे असंख्य विभाग आहेत की ज्यांना जोडल्यामुळं झालं काय, ह्या लोकांच्याकडं, ह्या शासनाकडं असणाऱ्या अनेक योजना ज्या चांगल्या पद्धतीनं त्यांनाही राबवायच्या आहेत, त्यांना चांगली माणसं मिळत नव्हती, ती चांगली माणसं, धडपडणारी माणसं या निमित्तानं मला वाटतं आहे की ह्या प्रशासनाला देखील मिळाली. मला वाटतं की जोडणी जर विधायक असेल तरच समृद्धी येते. बघा, वृक्ष जे आहेत ते मातीशी जोडलेले असतात, नदी जी आहे ती काठाशी जोडलेली असते आणि सतारीच्या ज्या तारा आहेत त्या मुठीशी जोडलेल्या असतात. ह्या जोडणी जर विधायक असेल तर समृद्धी येते. मला वाटतं की ही जोडणी जी आम्ही काही केली यातनं समृद्धीचा एक चांगला पासवर्ड आमच्या ह्या गटांना मिळाला. मित्रांनो, आपण सगळेजण इथं पोचलेलो आहात, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईलमध्ये जर आपण गेलात तर मोबाईलमध्ये आपल्याला गुगल नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, गुगल सर्च. त्याच्यावर टाईप केलं की आपल्याला सगळं सापडतं जगातलं. तुम्ही टाईप केलं असेल पुणे कुठं आहे, लगेच दाखवलं. तुम्ही टाईप केलं बालेवाडी कुठं आहे, त्यानं लगेच दाखवलं. त्या गुगलवरती एक टाईप करा, आनंदाची वाट कोठे सापडेल. आनंदाची वाट गुगल सर्च दाखवत नाही, आनंदाची वाट ह्या फार्मर कपनं शेतकऱ्यांना दाखवली. आत्ताच तुम्ही बघितलं असेल, त्याचा पुरावा येतो. ह्या आनंदाच्या वाटेवर चालणारे आमचे शेतकरी एका विद्युत वेगानं चालायला लागले. म्हणजे जसं पाण्याला जर गती दिली तरच त्यातनं वीज निर्माण होते, पण गती पाण्याला देण्यासाठी काहीतरी हलवायला लागतं. मला वाटते की ते हलवण्याचं काम, टर्बाईन्स म्हणतो ना आपण जो, ते काम पाणी फाउंडेशन करत आहे. आणि ह्या विद्युत वेगानं तयार झालेले हे गट नुसतेच शेतीमधला आपला खर्च कमी करणे, उत्पन्न वाढवणे याच्यापुरते नाही थांबले. शेतीमधल्या आलेल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी पुढे आले. मग त्यातली पहिली समस्या कुठली होती? तर पहिली समस्या होती ही समस्या पाण्याची. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शासनाची एक नवीन योजना आली की मागेल त्याला शेततळे, रोजगार हमीतनं विहिरी. आणि आमच्या अनेक गटांनी या निमित्तानं काम करायला सुरुवात केली
आणि अनेक शेततळी अनेक विहिरी ह्या गटांनी तयार केल्या. दुसरी समस्या कुठली आहे तर प्रत्येकाचं शेत चांगल्या मातीचं राहिलंच असं नाही, कसदार राहिलंच असं नाही. शासनानं योजना आणली गाळयुक्त शिवार आणि गटांना ही योजना आम्ही सांगितल्यानंतर गट विद्युत वेगानं काम करायला लागले. मित्रांनो, ह्या सभागृहामध्ये सुद्धा पाणीचे असे 3 सहकारी बसलेले आहेत ज्यामध्ये मी मुद्दामून उल्लेख करू इच्छितो. अमित चंद्रा आहेत, शांतीलाल मुथा आहेत, निमेशभाई शहा आहेत की ज्यांनी आपलं हे क्षेत्र नसताना ह्या गाळयुक्त धरण गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार यामध्ये आपलं करिअर पणाला लावलेलं आहे आणि शेतकऱ्याच्यासाठी काम करतायत, ह्यांना जोडून देण्याचं आम्ही काम केलं. ही सगळी चांगली मंडळी आहेत, फक्त जोडणी मागाशी मी म्हणलं ना खूप महत्त्वाची आहे. तिसरी अडचण म्हणण्यापेक्षा आज आपल्या व्यासपीठावर जे प्रमुख पाहुणे बसलेले आहेत, मला वाटते की अनेक जणांना ते माहिती आहेत, अनेक जणांना एखाद्या वेळेला माहीत नसतील. विलासजी शिंदे आहेत, ज्यांच्या शेतीच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बाहेरच्या परदेशी कंपन्या आता तयार असतात. म्हणजे शेतकरीसुद्धा इतकी मोठी कंपनी करू शकतो हे जेव्हा पाहिलं आमच्या शेतकऱ्यांनी, त्याचा पाया काय होता? त्याचा पाया होता ज्ञान, त्याचा पाया होता एकी, त्याचा पाया होता प्रेम आणि त्याचा दुसरा पाया होता त्यातलं पीक, ते म्हणजे हॉर्टिकल्चर. फळबागेतनं चांगला पैसा मिळू शकतो हे विलासजींच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं शेतकऱ्यांना. आणि महाराष्ट्रातले आमचे अनेक गट फळबाग लागवड करण्यासाठी वळलेत. आता फळबाग लागवड करण्यासाठी शासनाची योजना आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजना, पण शासनाच्या योजनेबरोबरच आमचे सहकारी मित्र संस्था आहे, सेस्ट्री नावाची बेंगलोरमधली ही संस्था आहे, त्यांचे कपिलजी अमेरिकेत बसलेले असतात, त्यांचे जे प्रमुख आहेत कपिलजी त्यांची टीमसुद्धा इथं आलेली आहे, अमेरिकेत असतात. आणि हा अमेरिकेतनं मनुष्य तुम्हाला सांगतो, सातत्यानं विचार करतो माझा शेतकरी कसा पुढे गेला पाहिजे, त्याच्या शेताच्या बांधावर फळबाग लागवड कशी झाली पाहिजे. बघा किती किती माणसं काम करतात. आणि मग फळबाग लागवडीसाठीसुद्धा अनेक गट पुढे आले. आमच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की मातीचा सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस खाली होत चाललेला आहे. म्हणजे आमच्या शेतीची अवस्था काय आहे, तर आमच्या शेतीची जी अवस्था आहे ती ICU व्हेंटिलेटरवर असलेल्या पेशंटसारखी आहे. हे जर बदल करायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर हे बदल करायचं असेल तर मला वाटतं की ह्या बदलासाठी शेतकऱ्यांनी हिरवळीची खतं घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात हिरवळीची खतं घेतली. आमच्या अनेक शेतकरी बांधवांना एक अडचणीचा मोठा सामना करावा लागतो आहे. तो सामना कुठला आहे, तर तो अडचणीचा सामना आहे की अनेक लोकांना जंगली श्वापदांचा आपल्या शेतीसाठी त्रास होतो. मग जंगली श्वापद म्हणजे पेरलं आहे की 4 दिवसामध्ये ते जंगली श्वापद सगळं खाऊन जातं आहे, जमीन खराब करतं आहे, काय करायचं? बघा, ह्या जगामध्ये प्रत्येक अडचणीचा शोध माणसाने कुठं ना कुठं तर लावलेला आहे. आपल्या ह्या सभागृहामध्येच असाच एक ह्याच्यातला एक संशोधक शास्त्रज्ञ बसला आहे. तो शास्त्रज्ञ नाही आहे पण तो शेतकरी आहे, जगनभाऊ बगाडे त्यांचं नाव आहे. ते अकोट तालुक्यातल्या खापरवाडी नावाच्या एका छोट्याशा गावातले आहेत आणि ह्यांनी शोध काय लावला की आपल्या जंगली श्वापदांना त्रास न होता एक जैविक भिंत उभा करता येते आणि आपल्या शेतीचं संरक्षण करता येतं. 30 एकर शेतीला त्यांनी जैविक भिंत तयार केली. त्यांची शेतीतली ती भिंत आम्ही शेतकऱ्यांच्या गटागटापर्यंत पोचवली आणि त्या गटागटातनं झालं काय, तर गटागटातनं आता हे शेतकऱ्यांना जी भेडसावणारी समस्या आहे ह्याच्यावर शेतकरी काम करायला लागले. म्हणजे जर समाज एकत्र आला, एकत्र काम करायला लागला, तर काय होऊ शकतं हे ह्यातनं दिसलं. आणि म्हणून फार्मर कप स्पर्धा जी आहे ती मित्रांनो फक्त एकत्र येणं, त्यानंतर काम करणं, त्यानंतर उत्पादन वाढवणं, खर्च कमी करणं याच्यापुरती न राहता याच्या पलीकडे जाऊन आता आपल्याला गटांनी विचार केला पाहिजे. आजच्या घडीला 15, 20, 25, 30 लोक गटामध्ये आहेत, पण पुढच्या काळामध्ये गट कशा प्रकारे वाढतील याचा देखील आपल्या सर्वांनी विचार करणं अत्यंत गरज आहे. जे गट खूप छान काम करतायत, जे शेतकरी चांगले काम करतायत, त्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी समोर बसलेल्यांपैकी अनेक लोकांनी पुढे येण्याची देखील गरज आहे. प्रत्येक वेळेला पैसाच द्यायला पाहिजे असं नाही, पण आपल्याकडे असलेलं ज्ञान, आपल्याकडे असलेले कॉन्टॅक्ट्स हे देखील ह्या सगळ्या कामामध्ये शेतकऱ्यांना पुढे घेऊन जाण्यास खूप खूप मदत करतील. विलासजी, काही लोकांनी
आपल्यासाठी इतकं केलेलं असतं की त्यांचं त्यांनी केलेल्या कामातनं उतराई होणं हे फार प्रचंड कठीण काम असतं. प्रभू रामचंद्र जेव्हा विजयी होऊन अयोध्येमध्ये आले, अयोध्येमध्ये आल्यानंतर त्यांनी असाच एक बक्षीस वितरण सोहळा करायचं ठरवलं. त्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या वानरसेनेचा सन्मान करायचा. सर्वांना बोलवलं गेलं, हार तुरे दागिने जमिनी रामस तू काय कमी आहे, सगळ्या गोष्टी आणल्या गेल्या. प्रत्येकाचं नाव घेतलं जायचं, एक एक जण पुढे यायचा, प्रोटोकॉलनुसार प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळायचं. नळ नील सुग्रीव सगळे उभे होते, त्यांना सोन्याची ताटं देण्यात आली. सभागृहामध्ये बसलेले सगळेजण विचार करायला लागले की ह्यांना सोन्याची ताटं आहेत तर मारुतरायाला काय असेल. मारुतराया मात्र एका कोपऱ्यात उभा होता, तो राम 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 राम, त्याचं काही बाकी लक्ष नव्हतं. प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसले होते, सिंहासनावरून ते खाली आले मारुतरायाच्या जवळ, माईक मागवला, माईकचा जरा आवाज वाढवा म्हणले आणि म्हणाले, आज इथं जमलेले सर्व भाविक जन हो, तुम्ही सर्वजण माझे सखे आहात, सोपती आहात. तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं आहे की त्यातनं थोडीशी उतराई होण्याचं आज मी काम करतो आहोत. मी जगातल्या प्रत्येक बाजारपेठेत जाऊन मारुतरायासाठी काही घेता येतं आहे का ह्याचा विचार केला, पण मारुतरायासाठी जगातल्या कुठल्याही बाजारपेठेमध्ये मला वस्तू मिळाली नाही. याचं कारण मारुतरायाची निष्ठा आणि प्रेमच इतकं आहे की ते कुठल्या तराजूमध्ये टाकून मोजता येणार नाही. विलासजी, इथं आज हजारोंच्या संख्येनं हे शेतकरी आहेत. पाणी फाउंडेशनच्या कामावरती ह्या लोकांनी इतकी निष्ठा दाखवली ती मी जवळनं पाहिलेली आहे. आम्ही म्हटलं प्रशिक्षणाला चला, ते प्रशिक्षणाला आले. आम्ही म्हटलं गट करा, त्यांनी गट केला. आमचे शास्त्रज्ञ म्हटले सापळा पीक लावा, सापळा पीक लावलं. आम्ही म्हटलो चिकट सापळे लावा, चिकट सापळे लावले. आम्ही म्हटले दशपर्णी मारा, दशपर्णी मारली. एवढी निष्ठा ह्या शेतकरी बांधवांनी आमच्यावर दाखवली. हे शेतकरी बांधव आधुनिक युगातले सैनिकच आहेत. प्रभू रामचंद्र खाली उतरले, मारुतीच्या जवळ गेले आणि मारुतीला त्यांनी आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर कानामध्ये ते एकच गोष्ट म्हणले, मी तुझं ऋण फेडणार नाही, तू माझ्यापाशी सदैव राहावं म्हणून मी तुझ्या ऋणातच राहायचं पसंत केलेलं आहे. पाणी फाउंडेशनच्या ह्या सगळ्या कामावर एवढं प्रेम ह्या लोकांनी केलं. मी पाहत होतो की परीक्षेला आमचा गट चालला होता, परीक्षक आज तपासणी करणार होते, त्यांचा इंटरव्ह्यू घेणार होते, तर आमच्या 30 वर्षाच्या समन्वयकाला 60 वर्षाची आजी पाया पडते आणि म्हणते की तुझ्यामुळं इथं आले, आमची जी गटाची ताकद आहे ही तुझ्यामुळं निर्माण झालेली आहे. म्हणजे तो नमस्कार तो त्या व्यक्तीला नव्हता, आमच्या पाणी फाउंडेशनवर केलेल्या करतो म्हणजे त्या प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांना होता. आणि म्हणून मित्रांनो, आज तुम्ही जे प्रेम दिलं आहे त्याची किंमत आजच्या बक्षिसामध्ये अजिबात होत नाही. आणि म्हणून सदैव पाणी फाउंडेशनचे आम्ही सर्व सहकारी आपल्या ऋणात राहणं पसंत करू, ऋणात राहणं पसंत करू. धन्यवाद. मंडळी, शेतकरी आणि शाळेतला विद्यार्थी यांच्यामध्ये एक विलक्षण साम्य आहे. म्हणजे जसं विद्यार्थी त्याच्या शाळेत जातो तसा शेतकरीसुद्धा त्याच्या शाळेत म्हणजे शेतात जातो, नाही का? विद्यार्थ्यासारखाच तो सुद्धा अभ्यास करतो, प्रात्यक्षिकं करतो, कारण या शाळेत शेवटी त्याचीही परीक्षा असते. आता ती परीक्षा असते पिकाची आणि पैशाची. या परीक्षेत तो नापास झाला तर मग मात्र मोठी जोखीम उभी राहते. आणि ती जोखीम शेतकऱ्यांसमोर येऊन उभी ठाकू नये यासाठी काही व्यक्तींनी अतिशय महत्त्वाचं काम केलं. शेतीचं ज्ञान आणि विज्ञान आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं हे काम होतं.
आणि ते केलं महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठांमधल्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी. त्यांनी डिजिटल शेती शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत अवघड ज्ञान सोपं करून सांगितलं. त्यांचं ब्रीदवाक्यच होतं, आठवते का मंडळी ब्रीदवाक्य? टेन्शन घेऊ नका, जोरात टेन्शन घेऊ नका, हसत खेळत शिका. हा, तर या अशा पद्धतीनं हसत खेळत शिकवणाऱ्या आपल्या शिक्षकांचा आपण आता इथे सन्मान करणार आहोत. आणि आता सगळ्यात आधी मी विनंती करते की कापूस आणि सोयाबीनच्या वर्ग शिक्षकांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यावं. डॉक्टर खिजर स बेग, डॉक्टर राजेंद्र वाघ, डॉक्टर अरविंद द पांडागळे, डॉक्टर बसवराज बी भेदे, डॉक्टर पवन की ढोके, डॉक्टर मिलिंद देशमुख, डॉक्टर शिवाजी म्हेत्रे, डॉक्टर सतीश निचळ, डॉक्टर संजय तोडमल, डॉक्टर संग्राम काळे, डॉक्टर नंदू काशीराम भुते, डॉक्टर राजेंद्र जाधव, डॉक्टर सचिन महाजन, डॉक्टर राजीव घावडे, डॉक्टर जे पी देशमुख आणि श्री वैभव रावसाहेब सूर्यवंशी. धन्यवाद सगळ्यांना. आता मी तूर, मूग, उडीद, हरभरा आणि खरीप त्याचबरोबर रब्बी मक्याच्या वर्ग शिक्षकांना सत्कारासाठी येण्याची विनंती करतो. डॉक्टर नंदकुमार कुटे, डॉक्टर दीपक के पाटील, डॉक्टर अनिल दुर्गुडे, डॉक्टर चांगदेव वायळ, डॉक्टर सुदर्शन लटके, डॉक्टर प्रशांत आ पगार, डॉक्टर प्रज्ञा कदम इंगळे, डॉक्टर प्रशांत सोनटक्के, डॉक्टर पी एच घटे, श्री दिलीप नारायणराव फुके, डॉक्टर सोमनाथ धोंडे, डॉक्टर विवेक शिंदे, डॉक्टर दिनेश कानवडे, डॉक्टर चंद्रकांत जायभाये, डॉक्टर सुमेर सिंग धोंडू सिंग राजपूत, डॉक्टर उल्हास सुर्वे. धन्यवाद. मी आता भाजीपाला, भात, गहू आणि पौष्टिक तृणधान्याच्या वर्ग शिक्षकांना सत्कार स्वीकारण्यासाठी येण्याची विनंती करते. डॉक्टर बी टी पाटील, डॉक्टर मधुकर भालेकर, डॉक्टर श्याम मोतीरावजी घावडे, डॉक्टर सोमनाथ पवार, प्राध्यापक चिमाजी बाचकर, डॉक्टर नरेंद्र विठ्ठल काशीद, डॉक्टर तुकाराम भोर, डॉक्टर किरण रघुवंशी, डॉक्टर विनायक जातगावकर, डॉक्टर प्रकाश कदम, डॉक्टर सुरेश धोडके, डॉक्टर भानुदास गमे, डॉक्टर योगेश पाटील, डॉक्टर निलेश मगर, श्री संजय चितोडकर, श्री भालचंद्र म्हस्के, डॉक्टर योगेश गंगाधर बन, डॉक्टर अभय कुमार सदाशिव बागडे. आता मी आमंत्रित करू इच्छितो ज्वारी, बाजरी, राजमा आणि भुईमूग पिकांच्या वर्ग शिक्षकांना. डॉक्टर एल एन जावळे, डॉक्टर कमलाकर कांबळे, डॉक्टर प्रीतम भुतळा, डॉक्टर मीनाक्षी पाटील, डॉक्टर पुरुषोत्तम शेषराव नेहरकर, डॉक्टर अनंत लाड, डॉक्टर मोहम्मद इलियास मोहम्मद उस्मान, डॉक्टर खुशाल बराटे, प्राध्यापक आर टी सूर्यवंशी, डॉक्टर सी एस ठाकरे, डॉक्टर दत्तात्रय व्ही लाड, डॉक्टर गणेश मथाजी बनसोडे, डॉक्टर संजीव पाटील, डॉक्टर सोपान रंगनाथ मोरे, डॉक्टर ज्ञानदेव मुटकुळे, श्री दिनेश पाटील, डॉक्टर पंडित खरडे, डॉक्टर सचिन सदाफळ. मनपूर्वक आभार. आणि मंडळी आता मंचावर येत आहे टीम स्नेहालय. आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया श्रीमती जया जोगदंड, डॉक्टर मनीषा भोबे, सौ मनीषा गुगळे, सौ मुग्धा शुक्रे, सौ गीता कौर, सौ वैशाली चोपडा, सौ अनघा बंधिस्ती, सौ शिल्पा चंदगडकर, सौ भारती मोरे, सौ अनिता माने, सौ रुपाली माऊ आणि श्रीमती श्रद्धा काळे यांचं. ही संस्था गेली अनेक वर्ष अनाथ मुलं आणि अडचणीत असलेल्या महिला यांच्या पुनर्वसनासाठी काम करते. स्नेहालय आणि पाणी फाउंडेशनचं नातं 2012 पासून आहे. सत्यमेव जयते या टी व्ही कार्यक्रमादरम्यान या नात्याचा पाया रचला गेला आणि इतक्या वर्षांमध्ये नात्याची ही वीण अजूनच घट्ट झाली. गेल्या वर्षी पाणी फाउंडेशननं अहमदनगरमध्ये हिम्मतग्राम येथे शेतीचे विविध प्रयोग करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. त्या प्रकल्पाला अथपासून इथपर्यंत संपूर्ण सहकार्य केलं ते अहमदनगरच्या स्नेहालय या संस्थेने. सगळ्यांचे आभार. आणि आता आपण सत्कार करणार आहोत अशा एका संस्थेचा जी दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक आणि आर्थिक समावेशनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून भरीव काम करते. स्वागत आहे यजुर्वेंद्र महाजन आणि दीपस्तंभ फाउंडेशनच्या टीमचं.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यांच्यासाठी. यजुर्वेंद्रजींनी एक स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न होतं समाजातल्या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला समान संधी मिळावी यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करणं. आणि हे स्वप्न साकार झालंय जळगावमधल्या त्यांच्या प्रकल्पामध्ये, जिथे शेकडो दिव्यांग व्यक्ती आनंदाने एकत्र राहतात, शिकतात, स्वतःमधल्या सामर्थ्याची त्यांना तिथे जाणीव करून दिली जाते. दीपस्तंभ, मनोबल, पाणी फाउंडेशन आणि सोबत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना एक नवी प्रेरणा दिली आहे, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचं मनोधैर्य दिलंय आणि त्यासाठी आम्ही सदैव आपले ऋणी राहू. धन्यवाद, मनपूर्वक आभार. आता आपण सत्कार करणार आहोत सह्याद्री फार्मचा. एकत्र आले तर शेतकरी कोणती उंची गाठू शकतात याचा एक वस्तुपाठच आपण घालून दिला आहे. फार्मर कप स्पर्धेचं मूळच सह्याद्री फार्म्सच्या यशोगाथेमध्ये आहे. याशिवाय पाणी फाउंडेशननं हाती घेतलेल्या गोड ज्वारीच्या महत्वाकांक्षी प्रयोगामध्ये आपण जे सहकार्य केलं ते आमच्यासाठी अमूल्य आहे. विलास शिंदे इथे आहेतच आपल्या मंचावर. मी आमंत्रित करते सह्याद्री फार्म्सच्या सगळ्या टीमला. स्वागत आहे श्रीमती आरती शिंदे, श्री अझर लंबूवाला, श्री मंगेश भास्कर, श्री रुपेश खिस्ते, श्री सुरेश नखाते, श्री तुषार जगताप आणि श्री प्रीतीश कारे यांचं. धन्यवाद. आणि आता आपण मंचावर स्वागत करणार आहोत, येत आहेत एक सुपरस्टार शिक्षक. आणि कोण आहेत ते? कोण? अरे जोरा, अरे काय सुपरस्टार, सुपरस्टार साठी आवाज कसा पाहिजे? मोहिते सर. तर मोहिते सर केवळ कृषी अधिकारीच नव्हे तर फिल्म्स बनवण्यापासून ते शेतीचे नवनवीन प्रयोग करणे आणि अर्थात शेती शाळेचं सूत्रसंचालन करणे. धन्यवाद सर. And now I request Dr. A.V. Umakant, Principal Scientist and PI, Sweden High Biomass Sargam, Indian Institute of Millet Research, to please come upon the stage. Dr. Umakant yani Pani Foundation rabot aslelya god jwarichya mahatvakanshi prakalpantargat jwarichya lagvadisathi 7 jatincha biyana upalabdha karun dile, tasach tyasathicha SOPs deun amhala tantrik margadarshan kele. Ami aple khup khup abhari aho sir. थँक यू व्हेरी व्हेरी मच. आणि आता मी मंचावर आमंत्रित करतो से ट्रीज संस्थेच्या श्री महीधर रेड्डी आणि श्री शशांक शर्मा यांना. जोरदार टायने त्यांचं स्वागत करूया. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांपासून से ट्रीज ही संस्था पाणी फाउंडेशन सोबत वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचं काम करते. ही संस्था आपल्या शेतकरी गटांना बांधावरील फळबाग लागवड करण्यासंबंधीची तांत्रिक माहिती पुरवून त्यांना मार्गदर्शन करते. त्याचबरोबर या फळझाडांची रोपं ही गटांना विनामूल्य पुरवण्याचं अतिशय महत्त्वाचं कामही ते करत आहेत. शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी हा प्रयत्न केला जातो आहे. या व्यतिरिक्त सेंट ट्रीजच्या सहयोगातून शेतकऱ्यांनी 11 मियावाकी फॉरेस्टसुद्धा तयार केलेली आहेत. आणि आता मी मंचावर सत्कारासाठी आमंत्रित करतो बजाज ऑटो लिमिटेडच्या श्री विवेक वावरे यांना. गेल्या अनेक वर्षांपासून बजाज ऑटो लिमिटेड ही संस्था पाणी फाउंडेशनच्या मागे एक मजबूत आर्थिक स्तंभ म्हणून उभी आहे. या ठिकाणी मी विशेष उल्लेख करू इच्छिते श्री राजीव बजाज यांचा, ज्यांनी बजाज ऑटो लिमिटेडच्या माध्यमातून पाणी फाउंडेशनला नेहमीच खंबीर साथ दिली आहे. श्री विवेक वावरे हे बजाज ऑटो लिमिटेड टीमच्या वतीने हा सत्कार स्वीकारतात. धन्यवाद सर. आणि आता मी आमंत्रित करतो ABP न्यूज नेटवर्कचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट श्री राजीव खांडेकर यांना. गेल्या अनेक वर्षापासून ABP माझा यांनी पाणी फाउंडेशन सोबत त्याचे ऋणानुबंध जपलेले आहेत. आपण वेळोवेळी पाणी फाउंडेशनचं काम देशाच्या जनतेपुढे नेलं. पाणी आणि शेतीच्या आमच्या प्रवासात आपण एक मित्र या नात्यानं आमच्यासोबत नेहमी उभे राहिलात. गेली 2 वर्ष फार्मर कपच्या शेतकरी गटांच्या जिद्दीच्या, कष्टाच्या आणि घट्ट मैत्रीच्या कहाण्या आपण तुफान आलाया या कार्यक्रमातून दाखवल्या, त्यासाठी आम्ही आपले सदैव ऋणी राहू. धन्यवाद सर. आणि आता आपण मंचावर बोलावणार आहोत
कृषी विद्यापीठांमधील डिरेक्टर्स ऑफ रिसर्च अँड डिरेक्टर्स ऑफ एज्युकेशन एक्सटेन्शन असलेल्या सिनियर सायंटिस्टना, ज्यांनी आपल्या शेती शाळांसाठी शास्त्रज्ञ आणि संशोधकांची एक मोठी टीम आपल्याला उपलब्ध करून दिली आहे, त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर सुनील गोरंटीवार, संचालक संशोधन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं. डॉक्टर सी एस पाटील, संचालक विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. डॉक्टर विकास खर्चे, संचालक संशोधन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. डॉक्टर प्रकाश शिनगारे, संचालक संशोधन डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. डॉक्टर डी एन गोखले, संचालक विस्तार शिक्षण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. डॉक्टर अनिल भिकाणे, संचालक विस्तार शिक्षण महाराष्ट्र पशु. शेती शाळेमध्ये आपला अतिशय मोलाचा वाटा आहे. सगळ्यांचे आभार. पुढे जाऊया. आता आपण सत्कार करणार आहोत उमेदचा, आणि यासाठी मी मंचावर बोलावते उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अवर सचिव श्री धन्वंत कुमार माळी यांना. उमेद अभियानामधून ग्रामीण भागांमध्ये महिलांच्या बचत गटांच्या माध्यमातून महिलांचं आर्थिक समावेशन व्हावं आणि त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी उपक्रम राबवण्यामध्ये आपली अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. फार्मर कपमध्ये सलग 2 वर्ष महिला गटांचा सहभाग लक्षणीय राहिला आहे, त्यासाठी उमेदची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. आणि आता आपण सत्कार करणार आहोत पोखराचा, म्हणजेच प्रोजेक्ट फॉर क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर. पोखरातर्फे सत्कार स्वीकारण्यासाठी मी श्री परिमल सिंग, प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांना आमंत्रित करते. बदलत्या वातावरणाशी जुळवून घेऊन शेती करण्यासाठी आम्ही पोखरासोबत काम करत आहोत. अनेक गावांमध्ये पोखराच्या टीमनं फार्मर कपमधल्या गटांना अतिशय मोलाचं सहकार्य केलं आहे. आणि आता मी मंचावर बोलावते आहे कृषी आयुक्तालयातील मान्यवरांना, श्री दशरथ तांभाळे कृषी संचालक आत्मा, डॉक्टर कैलास मोते कृषी संचालक फलोत्पादन यांना, आणि श्री विकास पाटील कृषी संचालक गुणनियंत्रण व निविष्ठा, जर ते आले असतील तर कृपया त्यांनी मंचावर सत्कार स्वीकारण्यासाठी यावं. शेतकरी गटांना उच्च दर्जाच्या निविष्ठा पुरवणे, त्याचबरोबर पाण्याचं पुनर्भरण आणि मातीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकरी गटांना योजनांचं सहाय्य मिळवून देणे, डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे घेऊन जाणे, तसेच त्यासाठी शेतकऱ्यांचे गट बनवणे, अशा अनेक महत्त्वांच्या कामांमध्ये आपलं अमूल्य सहकार्य लाभले. सगळ्यांचे आभार. आणि आता आपण बोलावूया अशा व्यक्तींना ज्यांनी शेतीविषयक ज्ञान हे पुस्तकांमध्येच बंदिस्त न ठेवता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारचं सहकार्य केलं आणि ज्ञानाची कवाडं आम्हाला उघडून दिली. स्वागत करूया विद्यापीठांच्या कुलगुरूंचं. मी आमंत्रित करतो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत पाटील यांना. मी आमंत्रित करते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांना. आता मी आमंत्रित करतो महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील यांना. आणि आता मंचावर सत्कारासाठी आमंत्रित करते आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांना. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तर मंडळी, आता आपण ज्या सोहळ्यासाठी इथे सगळे जमलो आहोत त्याची वेळ झाली आहे, आणि ती वेळ आहे तालुकास्तरीय पुरस्काराची. बघायचं आहे का तुम्हाला तालुक्याच्या मैदानावर कोणकोणत्या गटांनी तुफान फटकेबाजी केली आहे ते बघायचं आहे का? च्या मला नाही वाटत बघायचं आहे. सगळीकडून आला पाहिजे आवाज. बघायचं आहे का? नाही बघूच या, पण त्या आधी पाहूया तालुकास्तरीय विजेत्यांची निवड कशी केली गेली ते. एवी प्लीज. सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2023 मध्ये महाराष्ट्रातल्या 39 तालुक्यामधल्या 3000 पेक्षा जास्त शेतकरी गटांनी
नवी स्वप्न डोळ्यांसमोर घेऊन नव्या उमेदीनं भाग घेतला. या गटांनी मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर तंत्रशुद्ध शेती केली. एसओपींचा वापर करून वाढीव उत्पादकतेचं बक्षीस या सर्व गटांनी मोठा पराक्रम करून मिळवलं. याचबरोबर अनेक गटांनी पाऊल पुढं टाकलं फार्मर कपच्या करंडकावर नाव कोरण्यासाठी, आणि यासाठी त्यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं स्पर्धेच्या महत्वाच्या निकषांवर. एसओपींची निवड आणि अंमलबजावणी करणे, माती परीक्षण, एकत्र निविष्ठा खरेदी करणे, एकमेकांच्या शेतावर इर्जिक अर्थात आवडसावड करून काम करणे, दैनंदिन जमा खर्चाची नोंद करणे, विषमुक्त शेती करून वाढीव उत्पादकतेसोबतच खर्च कमी करून एकत्र विक्री करून नफ्यात वाढ करणे, याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यामध्ये हातभार लावणे. स्पर्धेच्या या प्रमुख स्तंभांनुसार शेतकरी गटांना गुण दिले जाणार होते. नव्या दमाची नवी शेती करतानाच या शेतकरी गटांनी नवं तंत्रज्ञानही आपल्या हाती घेतलं. 1000 पेक्षा जास्त गटांनी या नव्या शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर केलेल्या एसओपी आणि इर्जिकची माहिती मोबाईलमध्ये स्पर्धेच्या गुणांकनासाठी भरली. त्यांनी भरलेल्या या माहितीची मग तांत्रिक निकषांनुसार छाननी करण्यात आली. या छाननीमधून 148 गट तालुकास्तरीय परीक्षणासाठी पात्र ठरले. या गटांच्या कामगिरीचं परीक्षण मग ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं. या परीक्षणामध्ये गटांनी हिरिरीनं भाग घेऊन परीक्षकांना आपल्या कामाची माहिती दिली. गटांशी मुक्त संवाद साधून परीक्षकांनी गटांच्या कामाची निष्पक्ष पद्धतीनं पडताळणी केली. त्यांची एकमेकांना सहकार्य करण्याची, नव्या गोष्टी शिकण्याची तयारी, त्यांच्यातील नेतृत्व गुण आणि त्यांची दूरदृष्टी या निकषांच्या जोरावर या सगळ्या गटांचं जजिंग झालं आणि त्यातूनच निवडले गेले तालुक्याचे विजेते आणि त्यांची नावं पाणी फाउंडेशनकडे सुपूर्द करण्यात आली. तर आता वेळ आली आहे सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2023 तालुका स्तरावर विजेत्या ठरलेल्या शेतकरी गटांना पुरस्कारानं सन्मानित करण्याची. तर 3000 गटांमधून फक्त 39 विजेते. तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र उडवायचा का भार? तर हे पुरस्कार आहेत तालुका पातळीवर जागतिक कामगिरी करणाऱ्या गटांसाठी. पहिले 9 पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करते पाणी फाउंडेशनच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे सदस्य श्री आनंद देसाई आणि श्रीमती गायत्री यादव यांना. तालुका स्तरावरील पहिल्या नंबरवर येणाऱ्या प्रत्येक गटाला पुरस्काराच्या स्वरूपात ट्रॉफी सोबतच मिळणार आहेत 1,00,000 रुपये. आणि या ठिकाणी तालुका विजेत्यासोबतच त्यांना टक्कर देणाऱ्या गटांचाही आम्ही विशेष उल्लेख करणार आहोत. आणि पुरस्कार विजेते गट आहेत खटाव, जिजाऊ महिला शेतकरी गट जायगाव, आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट भोसरे, सुयोग पाणी फाउंडेशन महिला शेतकरी गट पांगरखेल. पुरस्कार विजेता पुढील गट आहे पुरंदर चित्रा सोयाबीन उत्पादक गट उपळवस्ती मांढर. आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत भैरवनाथ भात उत्पादक गट मांढर, कालिका सोयाबीन उत्पादक गट मांढर. पुढचा गट कोरेगाव महालक्ष्मी शेतकरी गट आंबवडे सहवा. उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत जय शिवराय शेतकरी गट बिचुकले, कृषी संजीवनी महिला शेतकरी गट बनवडी.
पुढील पुरस्कार विजेता गट आहे माण यशवंत शेतकरी गट पिंपरी. आणि नगर तर्फे विजेते आहेत राम रहीम सेंद्रिय शेती गट नेत्ती. उल्लेखनीय कामगिरी करणारा गट आहे पद्मावती महिला शेतकरी गट भोरवाडी. पुढील पुरस्कार विजेता गट आहे पारनेर देवऋषी महिला स्वयं सहायता समूह राऊतवाडी. आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत अंबिका शेतकरी सहकारी गट अक्कलवाडी, मगरदरा महिला शेतकरी गट सोयाबीन देवी भोयरे. या पुढील विजेते संगमनेर येथून आदिवासी एकता शेतकरी गट काटणवाडी गुंजाळवाडी पठार. या पुढचा पुरस्कार विजेता गट आहे सिन्नर जय मल्हार शेतकरी गट आशापूर टेंभूरवाडी. आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत शिवगंगा शेतकरी गट घंगाळवाडी हिवरगाव. आणि या पुढील जे विजेते आहेत ते आहेत जत येथील समता महिला शेतकरी गट तूर एक माडग्या. उल्लेखनीय कामगिरी करणारा गट आहे गजानन शेतकरी गट बुगवाड. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आता तालुका स्तरीय पुढचे 9 पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतो शासकीय शाळांमध्ये मुला मुलींच्या शैक्षणिक प्रगती आणि पायाभूत सुविधांसाठी कार्य करणाऱ्या युवा अनस्टॉपेबल या संस्थेचे चीफ श्री अमिताभ शहा आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील यांना. आणि पुरस्कार विजेते गट आहेत तासगाव. हा पुरस्कार 2 गटांमध्ये विभागून दिला जातोय. पहिला गट कृषी माता महिला शेतकरी गट सावर्डे. आणि दुसरा गट आहे भाग्योदय शेतकरी गट तुर्ची. पुढील विजेते आहेत आटपाडी येथून हरित क्रांती महिला शेतकरी गट खरसुंदी. उल्लेखनीय कामगिरी करणारा गट समृद्ध शेतकरी गट शेरेवाडी. आणि या पुढचा पुरस्कार विजेता गट आहे बार्शी दत्त महिला शेतकरी गट कुसळम. आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत विजेता शेतकरी गट सुरडी. पुढील विजेते आहेत करमाळा येथून जिजाऊ महिला शेतकरी गट हिसरे. या पुढील पुरस्कार विजेता गट आहे माढा शिवप्रेमी शेतकरी गट उपळाई खुर्द. आणि उल्लेखनीय कामगिरी क्रांतीज्योती महिला शेतकरी गट उपळाई बुद्रुक. पुढचे विजेते हा पुरस्कार 2 गटांमध्ये विभागून दिला जात आहे. पहिला गट आहे रणरागिणी महिला शेतकरी गट कळमण. पुढील विजेते आहेत सूर्यपुत्र सोयाबीन उत्पादक गट मारडी. आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत श्री गणेश शेतकरी गट पाणेगाव. पुढील विजेते आहेत खुलताबाद येथून प्रगती महिला शेतकरी गट दरेगाव.
आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गट गोळेगाव आणि समृद्धी महिला शेतकरी गट सुलतानपूर. पुढचा पुरस्कार विजेता गट आहे फुलंब्री जय मल्हार महिला शेतकरी गट महाल किन्होळा. आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत नारी शक्ती महिला शेतकरी गट कापूस शिरोडी बुद्रुक आपली माणसं आपलं शिवार वानेगाव खुर्द आत्मविश्वास शेतकरी गट शहापूर. पुढील विजेते वैजापूर येथून जिजाऊ महिला शेतकरी गट बळेगाव. उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत साई शेतकरी गट बळेगाव सावित्री महिला शेतकरी गट बळेगाव. सर्व विजेत्यांचं पोतं भरून अभिनंदन. आता मी पाणी फाउंडेशनचे CEO सत्यजित भटकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार आमच्यासमोर मांडावेत. मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांची माफी मागायची आहे की मी हा काळा चष्मा घातलेला आहे. आमचे मित्र आशुतोष गोवारीकरांनी सांगितलं की तू खूप अगोदर सांगायला होतं की तू का घातला आहेस, ते अनेकांनी ओळखलं असणारच की मला डोळे आले आहेत आणि त्यामुळे मी हा चष्मा घातलेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने मला वाटतं की आपणा सर्वांनी मला आणि पाणी फाउंडेशनच्या टीमला आपल्या कर्तृत्वाने आणि कामगिरीने डोळस केलेलं आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आभार. आता मी ज्या विषयाबद्दल बोलणार आहे ते मी थोडं हिंदी मराठी मिक्स करून बोलणार आहे. त्याचं मुद्दाम कारण असं आहे की मुझे लगता है कि ये जो विषय है जिस बारे में मैं बात करना चाहता हूँ, ये विषय वैसे देखा जाए तो सिर्फ महाराष्ट्र तक सीमित नहीं है, हमारे देश तक सीमित नहीं है. और वो विषय इसके साथ जुड़ा है जो आज हमारे जो शेतकरी गट है वो शेतकरी गटों के सामने अनेक समस्याएं ज़रूर है, मार्केट की है, निविष्ठा की है, बहुत सारी चीज़ों की है, नॉलेज की है, क्रेडिट की है. लेकिन मैं समझता हूँ शायद सबसे बड़ी समस्या जो आज खेती में है वो है क्लाइमेट चेंज, हवामान बदल. आणि या सभागृहामधील उपस्थित प्रत्येक शेतकरी बंधू भगिनींनी याचा खूप जवळून अनुभव घेतलेला आहे. यहाँ कोई ऐसा किसान नहीं होगा जिसने इसकी तीव्रता को महसूस नहीं किया हो. जब बारिश होनी चाहिए तब होती नहीं है, जब नहीं होनी चाहिए तब होती है. महाराष्ट्रामध्ये द्राक्ष शेतकरी हा आता सलग मला वाटतं 3 वर्ष गारांनी पछाडलेला आहे हर्षक्षा. म्हणजे तुम्ही कितीही मेहनत करा, ज्ञान आणा, आप कुछ भी करिए, लेकिन अचानक अगर हेलस्टॉर्म आएगा तो आप क्या करेंगे. तो ये मुश्किल परिस्थिति इतनी अभी तीव्र हो गई है कि एक ही साल में हम देखते हैं कि एक ही गांव में सूखा पड़ता है और बाढ़ भी आती है. और ये कोई एक्सेप्शन नहीं है, ये कोई अपवाद नहीं है. मैं समझता हूं ये साल दर साल ये बढ़ने वाली बात है. तो आप ये सोचते होंगे कि आज हम सब इसलिए जमा हुए हैं क्योंकि हमें खुशी महसूस करनी है, आपल्याला शेतकऱ्यांचं कौतुक करायचं आहे. आणि निश्चित आपलं कौतुक करावं तेवढं थोडं. लेकिन मुझे लगता है कि साथ साथ ये जो संकट है ये संकट हमारे लिए कितनी बड़ी एक संधि भी है, अपॉर्चुनिटी है, इसके बारे में मैं बात करना चाहता हूँ. जी हाँ, क्लाइमेट चेंज, हवामान बदल, इस वजह से किसानी में, खेती में एक बहुत बड़ी अपॉर्चुनिटी निर्माण हो रही है. और उस अपॉर्चुनिटी के मैं सिर्फ 3 आयाम के बारे में मैं यहाँ थोड़ा बात करना चाहता हूँ. सर्वात अगोदर मी बोलणार आहे ती उन्हाच्या शेतीबद्दल. आजपर्यंत आपण अनेक वेळेला अनेक गोष्टींची शेतीबद्दल आपण चर्चा करतो की खरीफची शेती असते, रब्बीची असते, सोयाबीनची असते, वेगवेगळी पिकं असतात. पण उन्हाचं पण एक पीक असू शकतं हे आज आपल्याला लक्षात येत आहे
आणि हे क्लायमेट चेंजने हे संकट यातनं एक संधी आपल्यासाठी निर्माण केलेली आहे. आपल्यासमोर एक फोटो आहे, हे एका शेताचा फोटो आहे. त्या शेतामध्ये सोलार पॅनल्स लावलेले आहेत. या शेतात मी स्वतः 2 आठवड्यापूर्वी होतो. दिल्ली में है ये खेत, जहाँ पे जो किसान जिसका खेत है उसने एक पै भी खर्च नहीं किया ये सोलार पैनल्स पर. सोलार पैनल्स का खर्च पूरे तरीके से सोलार कंपनी ने किया जो ये ऊर्जा बेचती है. किसान को क्या मिलता है? किसान को इसके लिए 1 लाख ऑफ रुपीज़ पर ईयर रेंट मिलता है. सबसे पहले दूसरी बात, खेत तो उसी का है, तो जितनी खेती उसको करनी है उसी की है. अभी आप कहेंगे कि धूप नहीं है तो खेती कैसे होगी, तर अशी पिकं पण आहेत की ज्यांना सावली प्रिय पिकं आपण म्हणतो. आणि या सावली प्रिय पिकं घेऊन या शेतकऱ्यांनी अतिशय उत्तमरित्या शेतकरी केली. उन्होंने सिर्फ शेड लविंग प्लांट्स नहीं लगाए लेकिन टमाटर लगाया, और टमाटर की उपज उसकी नॉर्मल तरीके से अगर करते उससे थोड़ी कम हुई, लेकिन उस साल दिल्ली में हेलस्टॉर्म हुआ और जितने भी ओपन खेत थे टमाटो के वो नष्ट हो गए, और इस किसान का खेत एकदम सुरक्षित रहा. उसको टमाटो के लिए बम्पर प्राइस मिली. तो पैसा उसको मिला ऊर्जा, मतलब उन्हासाठी त्याला पैसे मिळाले, त्याला त्याच्या टमॅटोचे पैसे मिळाले, आणि सोलार कंपनीने त्याला पुन्हा ते संपूर्ण यंत्रणा मेंटेन करण्यासाठी मानधन किंवा सॅलरी, उसको वो तीनों तरीके से उसको एक इन्कम मिली. और ये संधि सिर्फ और सिर्फ क्लाइमेट चेंज की वजह से खड़ी हुई है, क्योंकि उस वजह से पॉलिसीज चेंज हो रहे हैं. दूसरी अपॉर्चुनिटी मैं बताना चाहता हूँ, कार्बन की खेती. अभी आप बोलेंगे कार्बन की खेती क्या है, तो जब हम पेड़ उगाते हैं तो हम वातावरण में जो कार्बन डाइऑक्साइड है उस कार्बन डाइऑक्साइड को हम वुडी बायोमास में कन्वर्ट करते, त्याच्यातून लाकूड बनतं. म्हणजे आज हवामान बदलामध्ये आपण म्हणतो की कार्बन डायऑक्साइड CO2 प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे CO2 आपण वातावरणातून काढण्याचा सर्वात म्हणजे सोपा तसं जर पाहिला आणि प्रभावी मार्ग म्हणजे झाडं वाढवणे. ही झाडं वाढवण्यासाठी पुन्हा त्यांचं सांगोपन करण्यासाठी पुन्हा वेगवेगळ्या संस्था कार्बन क्रेडिट्सच्या रूपाने हे पैसे उपलब्ध होतात. तर उत्तर भारतात टेरी नावाची एक खूप मोठी संस्था आहे. त्या टेरीच्या संस्थेच्या नेतृत्वाखाली खूप साऱ्या शेतकऱ्यांनी या पद्धतीने रोपं लावलेली आहेत ज्याच्यातनं झाडं बनतील, आणि या झाडांच्या सांगोपनासाठी त्यांना सार दलसार पैसे मिळतात. तिसरी गोष्ट मी सांगणार आहे आणि ती आहे पेट्रोलची शेती. आता तुम्ही म्हणाल पेट्रोलची शेती म्हणजे काय, तर हे जे पीक तुम्हाला दिसते ते आहे स्वीट सोर्गम, गोड ज्वारी नावाच्या पिकाचं. गोड ज्वारी म्हणजे ज्वारीचाच प्रकार आहे, पण त्याच्यावरती खास संशोधन केलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च, ज्यांचे डॉक्टर उमाकांत यांचा आपण सत्कार केला. हे गेले 2 दशकापासून त्याचे नवनवीन वाण काढत आहेत, आणि मला खूप आनंद वाटतो तुम्हाला सांगायला की या रिसर्चमध्ये आणि या संपूर्ण प्रयोगामध्ये पाणी फाउंडेशनने गेल्या 6 वर्षापासून मी म्हणेन खूप, आता मी म्हणू नये माझ्या तोंडातनं, पण खूप महत्त्वाचा रिसर्च केलेला आहे. आपल्याच शेतकऱ्यांनी विविध भागात याचे वाण लावलेले आहेत आणि टेस्ट केलेलं आहे की यातनं नेमकं काय घडतं. आणि यावर्षी सह्याद्री फार्म्सच्या सहाय्याने आपलं हे स्वप्न आता साकार होत असताना आपल्याला दिसतं. सह्याद्री फार्म्सच्या सहाय्याने आपण मोहाडी येथे त्यांची जिकडे फॅक्टरी आहे तिथे आपण याचं पूर्ण प्रोसेसिंग केलं. हा जो देठ दिसतो आहे हा देठ जवळजवळ 20 फुटापर्यंत जातो, 18 ते 20 फूट. तर ते 18 ते 20 फुटाचा देठ आपण कापला, मोहाडीला आणला, त्याला क्रश केलं. क्रश केल्यानंतर त्याचं पूर्ण डिस्टिलेशनची प्रक्रिया करून आपण त्यातनं एथनॉल बनवला. आणि पेट्रोलची शेती आपण त्याचं पहिलं पाऊल आपण म्हणू शकतो एक प्रकारे, हे आपल्याच शेतकऱ्यांनी इथे रोवण्यात आलेलं आहे. त्यात अनेक शेतकरी गटांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. मला वाटतं या सर्व शेतकरी गटांसाठी आपण टाळ्या वाजवूया. तर मित्रांनो, अशी खूप मोठी एक संधी तयार होती आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की या तिन्ही गोष्टींना हमखास बाजारभाव आहे. उन्हाची शेती असेल त्याला इलेक्ट्रिसिटीचा भाव मिळतो, झाडांची किंवा कार्बनची शेती मिळत असेल तर त्याचाही भाव बाजारभावाशी निगडीत नसतो, आणि पेट्रोलचे भाव तर सतत वाढतच असतात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर बहुत बड़ी अपॉर्च्युनिटी आहे हमारे किसानों के लिए.
अभी आप कहेंगे कि इतनी बड़ी अपॉर्चुनिटी है तो ये और बड़े पैमाने पे क्यों नहीं हो रहा है? तो मुझे लगता है दो बड़े चैलेंजेस हैं। पहला चैलेंज है टेक्निकल और इंजीनियरिंग चैलेंज। इसमें कई सारे टेक्निकल और इंजीनियरिंग चैलेंजेस हैं, खास तौर से पेट्रोल की खेती में। इसलिए इस ऑडियंस में बैठे जितने भी इंजीनियर्स हैं या इंजीनियरिंग कंपनी के साथ जो संलग्न लोग हैं, मैं आपसे दरख्वास्त करता हूँ, अपील करता हूँ कि ज़रूर कॉन्टैक्ट करिए, क्योंकि हम आपकी मदद चाहते हैं। वी नीड टू इंजीनियर फॉर अ स्मॉल स्केल टू सॉल्व दिस प्रॉब्लम। त्यामुळे जी मदत मिळेल त्यासाठी आम्ही अत्यंत ऋणी आहोत। महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभराचे शेतकरी ऋणी राहतील। दुसरी चीज है कि ये अगर सक्सेसफुली करना है तो फार्मर के जो गट है उनको बिजनेस यूनिट में परिवर्तित अपने आप को करना पड़ेगा। और बिजनेस यूनिट चलाना इज अ सीरियस बिजनेस, मतलब ये सेल्फ एविडेंट है, बिजनेस इज अ सीरियस बिजनेस। अगर बिजनेस करना हो, व्यवसाय करना हो, तो उसको उसी सीरियसली से हमें सीखना पड़ेगा जितने सीरियसनेस से हम शेतीशाळा में बैठते हैं। जसं आपण शेतीशाळेमध्ये बसून आपण शेतीचं ज्ञान घेतो, तसंच आपण फार्मिंगसाठी बिझनेस शाळा पाणी फाउंडेशनने सुरू केलेली आहे, ज्याचं नाव आहे फार्मर प्रनर शाळा। आणि गेल्या वर्षी आपल्या टॉप गटातील टॉप शेतकऱ्यांना आपण आमंत्रित केलं होतं आणि आपण त्यांच्यासाठी 4 दिवसाचं प्रशिक्षण यापासून आपण सुरुवात केली। और इस ट्रेनिंग में, फार्मर प्रनर ट्रेनिंग में, हम सिर्फ यशोगाथा नहीं बोलते, सिर्फ सक्सेस स्टोरीज नहीं बोलते, क्योंकि सक्सेस स्टोरीज बोलना बहुत आसान है, लेकिन मुझे लगता है आदमी सबसे ज़्यादा सीखता है वो फेलियर्स से। तो हमने डॉक्यूमेंट किए कई सारे ऐसे महत्वाकांक्षी एम्बिशियस फेलियर्स, और उसके वजह क्या है, उसके रीजन्स क्या है, उसके बारे में वहाँ उस फार्मर प्रनर स्कूल में चर्चा होती है। जिस तरह MBA में आप केस स्टडीज से सीखते हैं, उसी तरह फार्मर प्रनर स्कूल में भी बिजनेस ट्रेनिंग होती है किसानों की। तो दोस्तों, ये बहुत, मैं समझता हूँ हम अपन खूब मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावरती आपण उभे आहोत। एका बाजूला आपण पाहत आहोत की आपली आता ताकत वाढलेली आहे, आपल्याला गटशेतीचा अनुभव आलेला आहे, आपला कॉन्फिडन्स वाढलेला आहे, विशेषतः शेतीच्या बद्दल। नेक्स्ट स्टेज हमें अभी मूव करना है टू कन्वर्टिंग अपना गट इनटू अ फार्मिंग बिजनेस, और इसमें क्लाइमेट चेंज बहुत इंटरेस्टिंग अपॉर्चुनिटीज प्रेजेंट करता है। तो मैं समझता हूँ कि समाज का ये अलग अलग घटक, इसमें गवर्नमेंट है, कॉरपोरेट्स है, इंजीनियर्स है, टेक्नोक्रेट्स है, और ऑब्वियसली सबसे इम्पॉर्टेंट शेतकरी है, ये सब अगर जुड़ जाएंगे तो मैं समझता हूँ अगले 1-2 साल में यहाँ का जो माहौल होगा वो बहुत बहुत अलग होने वाला है। And you are going to see fabulously successful farmer-owned businesses coming up here, and this is our dream. यही हमारा सपना है। तो ये सपना साकार करने के लिए मी अपना सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। थँक यू सो मच सत्या सर। आणि आता तालुकास्तरीय पुढचे 10 पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख आणि स्नेहालयचे श्री गिरीश कुलकर्णी यांना। आणि पुरस्कार विजेते गट आहेत नंदुरबारहून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला शेतकरी गट न्याहाली, उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत शिवशक्ती शाश्वत कृषक मंडळ गोटाणे, जय जवान जय किसान शेतकरी गट मांजरे, आणि या पुढचा पुरस्कार विजेता गट आहे शहादा वसुंधरा गट मान मोड्या। उल्लेखनीय कामगिरी करणारा गट आहे नवजीवन शेतकरी गट मान मोड्या। या पुढील विजेता गट जामनेरहून श्री स्वामी शेतकरी गट नांद्रा प्र लो, उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत कृषी कन्या महिला शेतकरी गट, अन्नदाता कापूस शेतकरी गट रोटवड। पुढील विजेता गट आहे अमळनेरहून रेणुका माता शेतकरी गट कोंडवळ,
उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत बळीराजा शेतकरी गट गडखांब, राजे शेतकरी गट गडखांब. पुढील पुरस्कार विजेता गट आहे मोताळा, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी गट लिहा बुद्रुक. आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत जननी शेतकरी गट सिंदखेड, भूमिमाता महिला शेतकरी गट रोहिणखेड. या पुढील विजेते आहेत आष्टी येथून माऊली शेतकरी गट गांधनवाडी. उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत समृद्धी शेतकरी गट टाकळसी, म्हसोबा महिला शेतकरी गट पारोळी. धन्यवाद, मनापासून आभार. पुढील पुरस्कार विजेता गट आहे बीडहून शंभूराजे शेतकरी गट पिंपळगाव घाट. आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत राजमाता कांदा उत्पादक गट मुळुकवाडी, सिंहगड शेतकरी गट मानकुरवाडी. पुढील पुरस्कार विजेता गट आहे केज, कृषीरत्न महिला शेतकरी गट केवळ. आणि उल्लेखनीय कामगिरी छत्रपती शेतकरी गट आनंदगाव, समृद्ध सखी महिला शेतकरी गट पाथरा. पुढील विजेता गट आहे धारूर येथून राजमाता स्वयं सहायता महिला शेतकरी गट वरकटवाडी. उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत जननी माता शेतकरी गट थोडस, सरस्वती महिला शेतकरी गट अंजन डोर. पुढील पुरस्कार आहे, हा पुरस्कार दोन गटांमध्ये विभागून दिला जातोय, अंबेजोगाई डॉक्टर पंजाबराव देशमुख शेतकरी गट सोनवळा. पुढचा गट आहे ऑर्गॅनिक सोयाबीन महिला शेतकरी गट देवळा. आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहे ग्रामीण किसान शेतकरी गट देवळा, सारसा देवळा, रॉयल फार्मर ग्रुप राडी. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू गडाक सर. या पुढचे 10 पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो भारतातील ऑर्गॅनिक अन्नधान्याच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनी टू ब्रदर्सच्या अजिंक्य हंगे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत पाटील यांना. आणि पुरस्कार विजेते गट आहेत कळमनुरी मुंगसाजी माऊली शेतकरी गट रामवाडी. आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत समृद्धी महिला शेतकरी गट बेलमंडळ, जय बिरसा मुंडा शेतकरी गट कवडा. या पुढील विजेते आहेत लोहा येथून जय दुर्गा महिला शेतकरी गट शेलगाव धानुरा. आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत जय किसान शेतकरी गट गोलेगाव, बळीराजा शेतकरी गट शेलगाव धानुरा. अभिनंदन. पुढचा पुरस्कार आहे मंगळूर पीर, हा पुरस्कार दोन गटांमध्ये विभागून दिला जातोय, स्वराज्य शेतकरी गट नांदखेडा. अभिनंदन. या पुढील विजेते आहेत मा जगदंबा शेतकरी गट मोहरी. उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख सोयाबीन उत्पादक शेतकरी गट नागी, सावित्रीबाई फुले महिला शेतकरी गट चिचा. पुढील पुरस्कार विजेता गट आहे कारंजा लाड बलराम शेतकरी गट दोनद बुद्रुक.
आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गट विजयपथ सोयाबीन उत्पादक गट जयपूर, प्रगती महिला शेतकरी गट जयपूर। अभिनंदन। या पुढील विजेते आहेत बार्शी टाकळी शेतमाऊली महिला शेतकरी गट कान्हेरी सरप। उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत समता शेतकरी महिला उत्पादक गट पारा भवानी, मधुरत्नम महिला शेतकरी गट कान्हेरी सरप, एकता महिला शेतकरी गट चिंचखेड बुद्रुक। या पुढचा पुरस्कार विजेता गट अकोट इथून लक्ष्मी माता शेतकरी उत्पादक गट अडगाव खुर्द। उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत रॉयल कास्तकार शेतकरी उत्पादक गट पुंडा आणि समृद्धी महिला शेतकरी उत्पादक गट आसेगाव बाजार। या पुढील विजेते गट आहेत आरवी येथून प्रेरणा महिला शेतकरी गट निजामपूर। उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत संत लहानूजी शेतकरी गट टाकरखेडा, स्वराज्य शेतकरी गट हरदोली। पुढचा विजेता गट आहे चिखलदरा इथून शिवशक्ती शेतकरी समूह कुलंगणा बुद्रुक। उल्लेखनीय कामगिरी करणारे गट संजीवनी शेतकरी गट भगदरी आणि अभिनंदन शेतकरी महिला गट बामादेवी। या पुढील पुरस्कार हा पुरस्कार दोन गटांमध्ये विभागून दिला जात आहे। वरुड येथून पर्यावरण पूरक महिला शेतकरी गट वाठोडा। आणि पुढील विभागून जो पुरस्कार मिळाला आहे अन्नपूर्णा महिला शेतकरी गट सावंगा वाढोणा। उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत परिश्रम शेतकरी गट वराड, सक्षम महिला शेतकरी गट उदापूर। पुढील पुरस्कार विजेता गट आहे नरखेडहून खरसोली फार्मर्स शेतकरी गट खरसोली। आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गट आहेत नवकाई महिला संत्रा मोसंबी कापूस उत्पादक गट बरड पवणी, शेतकरी पुत्र कापूस उत्पादक गट उमठा। मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं। धन्यवाद। आणि आता यानंतर मी पाणी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्वांना माझा नमस्कार। नमस्कार। मी एक चित्रपट निर्माती आहे, लेखिका आहे, दिग्दर्शिका आहे, थोडक्यात काय मी फिल्म्स बनवते। फिल्म्समध्ये आम्ही काय करतो तर आम्ही प्रेक्षकांच्या भावनांना स्पर्श करतो आणि हे आम्ही गोष्टींमधून करतो। अनेक वेळा या गोष्टी येतात रायटरच्या कल्पनेतून, पण आज जेव्हा मी तुमचा पोवाडा पाहिला तेव्हा मी थक्क होऊन गेले। त्यात मी तुम्हाला बोलताना ऐकलं, तुमच्या कष्टाच्या विजयाच्या कथा ऐकल्या, एक गोष्ट मला फार प्रकाशांना जाणवली। बहुतेक फिल्म्समधल्या गोष्टींपेक्षा तुमच्या कथांनी माझं मनाला फार जवळून स्पर्श केला, कारण तुमच्या कथा खऱ्या आहेत, इथल्या मातीतल्या आहेत। या कथा पाहताना मला बोलतानाही अवघड होत आहे, इतकं माझं ऊर भरून आलं, मनात अनेक विचार आले। आज मला बोलायचं आहे ते महिला गटांच्या कामाबद्दल, या कारणासाठी नाही की महिला गटांची संख्या 40 वरून 800 वर गेली, या सीएसाठीही नाही
की त्यांनी अनंत अडचणी असून शेतीशाळा पाहिल्या, कुणी जेवण बनवताना, कुणी घर आवरताना पाहिल्या, तर कुणी वाघाची भीती असूनही जंगलातून अनेक माईल चालत पाहून जाऊन पाहिल्या. आणि याही कारणासाठी नाही की त्यांनी सर्व एस ओ पीज केल्या, उत्तम पद्धतीने शेती केली आणि त्यांच्या गटांना त्या यशाच्या शिखरावर घेऊन गेल्या. हे सगळं तर माहितीच आहेच, पण तेव्हापेक्षा जास्त माहितीचं असं काही मला जाणवलं आहे. आणि ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. ते म्हणजे या महिलांनी माणूस म्हणून जगण्याचा खरा अर्थ दाखवून दिला आहे. माणूसकी म्हणजे नक्की काय हे या महिलांना पाहिल्यावर लक्षात येतं. यावर्षी भयंकर दुष्काळ पडला, पण जिच्या विहिरीत पाणी होतं तिनं आपली सखी नसली तरी गटातली ती बहीण जिच्याकडे पाणी नव्हते तिची तहान आपल्या पाण्यानं भागवली, तिची पिकं जागवली. जिला आईबापाचा आधार नाही अशा आपल्या मैत्रिणीसाठी गटातील महिलाच माहेर बनल्या. मोठ्या प्रेमाने तिला धोंडे जेवण खाऊ घातलं. आईची उणीव भासू दिली नाही. जेव्हा परिस्थितीमुळे गटातील एका महिलेला आपले दागिने गहाण टाकावे लागले तेव्हा तिचं कुटुंब बनून पदरमोड करून तिचं दागिने गटातील इतर महिलांनी सोडवून आणले, तिचं हसू तिला परत मिळवून दिलं. माणुसकीच्या, प्रेमाच्या अशा शेकडो कहाण्या आहेत खऱ्या खऱ्यो नाटक सिनेमाच्या पल्लीकडच्या. मला वाटतं गटशेतीचं हेच खरं यश आहे, कारण पाऊस कमी जास्त होऊ शकतो, पीक कमी जास्त होऊ शकतं, बाजार भाव कमी जास्त मिळू शकतो, पण अशी माणुसकी जर टिकली, प्रेम टिकलं, तर कितीही मोठं संकट आलं तरी त्या संकटाला थेट भिडण्याची ताकद आपल्यामध्ये आपोआप निर्माण होते. आपल्याला जर माणूस म्हणून घ्यायचं असेल तरही माणुसकी सोडता कामा नये हेच या महिला गटांनी आपल्याला दाखवून दिलं आहे. आज माझ्या ह्या बहिणींसमोर मी नतमस्तक झाले आहे. तुम्हा सर्वांना माझा सलाम आणि भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद किरणजी. फार्मर कपला महिला गटांचा मिळालेला प्रतिसाद आणि त्यांचं जबरदस्त काम पाहून महिला गटांसाठी स्पेशल काहीतरी करायचं असं आम्ही ठरवलं. आणि त्या स्पेशल गोष्टीचीच आता वेळ झाली आहे. ही स्पेशल गोष्ट आहे सर्वोत्कृष्ट महिला गट पुरस्कार. आणि हे पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांना. आणि त्याचसोबत मी आमंत्रित करतो प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांना. त्यासोबत मी इथे आमंत्रित करतो माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यालयात अनेक वर्षापासून कार्यरत श्रीमती प्रिया खान यांना. अगदी 2016 श्रीमती प्रिया खान यांच्याशी आपल्या संस्थेचे ऋणानुबंध आहे. आणि आता सर्वोत्कृष्ट महिला गटाचा जो तृतीय पुरस्कार आहे त्यांचं नाव मी इथे वाचून दाखवणार आहे. तो पुरस्कार मिळाला आहे जिल्हा अहमदनगर, तालुका संगमनेर आणि गाव आहे सावरगाव तळ, साई कृपा कृषी उत्पादक महिला गट. आता
द्वितीय पुरस्कार जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका खुलताबाद सोबलगाव येथून उंच भरारी महिला शेतकरी गट. सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस घे तुझा तुला अवकाश घे मुक्त मोकळा श्वास. वा वा वा. आणि आता सर्वोत्कृष्ट महिला गटाचा प्रथम पुरस्कार मिळतो आहे जिल्हा सातारा तालुका कोरेगाव गाव आहे आसनगाव कृषी लक्ष्मी शेतकरी गट. नजरेत नजर खोचून पदर महिला ही चालल्या पुढं पुढं हातात हात जोडून साथ त्या उभ्या ठाकल्या शेतीत मनपूर्वक अभिनंदन पुरस्कार विजेत्या सगळ्या गटांचं मनपूर्वक अभिनंदन मान्यवरांचं आभार. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. आणि यानंतर आता आम्ही मंचावर बोलावते आहे सह्याद्री फार्म्सच्या श्री विलास शिंदे यांना. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं इथं स्वागत करूया. त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया आपले विचार इथे मांडावेत. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिरजी किरणजी त्याचबरोबर सत्यजितजी डॉक्टर अविनाश सर आणि उपस्थित इथे वेगवेगळ्या क्षेत्रातून आवर्जून सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व शेतकरी गटांना त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी उपस्थित असले सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आणि राज्याच्या सर्व भागातून आलेले शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खरं तर माझ्यासाठी सुद्धा आजचा दिवस थोडा स्पेशल आहे कारण मी आज आमिरजी आणि किरणजींच्या मध्ये बसलो. खरं तर माझा योग नव्हता, तो देवेंद्रजींचा योग होता. पण आपण सर्व इथं उपस्थित सर्व शेतकरी आज या निमित्ताने असं म्हणू शकतो का एक शेतकरी त्या दोघांच्या मध्ये बसला आहे म्हणजे एक हिरो झाला आहे. आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा सन्मान झाला असं आज मला म्हणावंसं वाटतंय. ज्या ज्या गटांना आता इथे पारितोषिक मिळाले आहेत आणि ज्यांना तालुका स्तरावर असेल किंवा राज्यस्तरावर ज्यांना बक्षिसे मिळाले आहेत अशा सर्वच गटांचं मनापासून सर्वप्रथम अभिनंदन. 3000 गटामधून आपण सर्व इथे निवडले गेलेले आहात म्हणजे किती मोठी परीक्षा आपण दिलेली आहे याची मला स्वतःला कल्पना आहे. कारण गट शेतीचा हा जो काही प्रवास आपला प्रत्येकाचा आहे हा काही गटांचा हा एका वर्षाचा असेल काही गटांचा 2 वर्षाचा आहे पण माझ्यासाठी जवळजवळ मागच्या 30 वर्षापासूनचा प्रवास मी गट शेतीचा करत आलो आहे पाहत आलो आहे त्याचा भाग म्हणून आलो आहे. त्यामुळं ते किती कष्टाचं आणि किती चिकाटीचं काम आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण इथे उपस्थित तर आहात अभिनंदनासाठी पात्र पण राज्यामध्ये ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला ते सर्वच अभिनंदनासाठी पात्र आहेत. कारण हा विचार आज जो गट शेतीचा विचार एकत्र येऊन आपला प्रश्न सोडवणं रावणाच्या 10 तोंडाशी लढणं आणि नुसतं लढणं नाही तर जिंकणं हे जे शक्य आहेत तर ते फक्त आपल्या एकत्रित ताकदीच्या बळावरच शक्य आहेत. आणि त्याची जी मूर्तमेढ आहेत पूर्ण देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातून आपल्या सर्वच विभागातून मग तो दुष्काळी भाग असेल किंवा बागायती असेल अशा सगळ्याच भागातून या आपल्या ह्या सर्व गटांनी जी मूर्तमेढ रुजवली आहेत मला वाटतं एक खूप मोठं काम आपण सर्वजण मिळून करत आहात. एक वेगळी दिशा एक वेगळी ऊर्जा
फक्त शेतीपुरतीच नाही तर देशातल्या एकंदरीत सगळ्याच परिस्थितीचा विचार केला तर पूर्ण देशासाठी आपण ऊर्जा तयार करत आहात असं मला इथं म्हणावंसं वाटतं आहे. कारण शेतीचा प्रश्न हा फक्त आपला प्रश्न नाही आहे, म्हणजे आपण शेतकरी आहोत म्हणून आपला प्रश्न असं नाही, तर हा प्रश्न हा पुऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे हे इथं बसलेले सर्व मान्यवर नक्की मान्य करतील. आज देशामध्ये जे काही वेगवेगळे आंदोलन चाललेले आहेत, मग ते दिल्लीकडचे आज चाललेले आंदोलन असतील किंवा राज्यात ते चाललेलं आपलं आरक्षणाचं आंदोलन असेल किंवा तुम्ही गुजरातमधील मागच्या 5 वर्षापूर्वी झालेलं म्हणजे समृद्ध असं गुजरातमध्ये सुद्धा पाटीदार समाजाने आंदोलन केलं किंवा मग तिकडे जाट समाजाचं आंदोलन असेल, या सगळ्या आंदोलनांची मग ते आरक्षणासाठीचे आंदोलन असतील किंवा मग मिनिमम सपोर्ट प्राईजसाठीचे आंदोलन असतील, पण या सगळ्यांचं मूळ जे आहे ते शेती तोट्यात चाललेली आहेत. शेतीमध्ये जो काही एकंदरीत खडतर परिस्थिती आहेत त्या खडतर परिस्थितीतून बाहेर पडायला व्यक्तीला प्रत्येक शेतकऱ्याला मर्यादा येत आहेत. जो 10 तोंडाचा रावण आहे त्याच्यावर त्याला विजय मिळवायला एकट्याला शक्य होत नाही आहेत, आणि हे करण्यासाठी म्हणून तो अपेक्षा करतो सरकारकडून सगळ्या व्यवस्थेकडून बाहेरच्या दिल्लीवरून अपेक्षा करतो आहे, मुंबईवरून अपेक्षा करतो आहेत. पण मित्रांनो, तुम्ही सर्व आता ह्या प्रवासाचा भाग आहात. मी स्वतः मागच्या 30 वर्षात जे काही शानपण घेतलं आणि ते प्रत्यक्ष कृतीत उतरायचा प्रयत्न केला त्यातून एकच गोष्ट समोर आली का, जे सरकार करू शकत नाही ते तुम्ही आम्ही करू शकतो, आणि त्यासाठी एकत्रीची ताकद फक्त गरजेची आहे. ती एकत्रीची ताकद तयार झाली तर आपण सर्व चमत्कार करू शकतो. निसर्गाचा तर चमत्कार शेतीमध्ये होतोच, एका दाण्याचे 1000 दाणे होणं हे निसर्गाचा जो काही चमत्कार आहे, म्हणजे ते नैसर्गिक जे काही सर्व पंचमहाभूते आहेत तो त्यांचं ते त्यांच्या ते ऊर्जा ही ह्या शेतीमध्ये 1 दाण्याचे 1000 दाणे करत असते. पण त्याला जेव्हा माणसाचं खरी त्याला कष्टाची जोड मिळते आणि जेव्हा एकत्रीची ऊर्जा त्याला जोडली जाते मग ते 1000 न होता ते 10000 पट होतात आणि मग खऱ्या अर्थाने समृद्धी तयार होते. मला वाटतं गट शेतीचं हे खरं यश असणार आहेत, आणि आपण सर्व फक्त आपलं स्वतःचंच आयुष्य ह्या गट शेतीच्या प्रवासाच्या निमित्ताने बदलणार नाही तर आपल्या गावाचं त्याचबरोबर आपल्या सगळ्या भागाचं आपल्या सर्व समाजाचं आणि आपल्या देशाचंही भवितव्य आपण सगळे या निमित्ताने घडवणार आहोत. 2047 विकसित भारत अशा अर्थाने आपले माननीय पंतप्रधान त्यांनी आपल्या देशापुढे स्वप्न ठेवलं आहे, आणि हे स्वप्न साकारताना देशातील प्रत्येकच घटकाची प्रत्येकच नागरिकाची जबाबदारी आहेत आणि त्याचा त्याच्यामध्ये हातभार पण असणार आहेत. पण खरं जे काही या सर्व विकसित भारताच्या प्रत्यक्ष स्वप्न साकारण्याच्या प्रवासामध्ये जबाबदारी म्हणा आणि त्याचबरोबर ज्यांच्या हातून खऱ्या अर्थाने हा बदल घडणार आहे तर ते आपण तुम्ही आम्ही सर्व शेतकरी आहोत. आणि ही मला वाटतं हे सगळं घडण्याच्या ह्या सगळ्या एकंदरीत प्रवासामध्ये आपली एकत्रीची ताकद खऱ्या अर्थाने बदल घडवणार आहेत. खरं तर गट शेतीचे आता जे काही प्रयोग झाले आहेत हे मागच्या 2 वर्षामध्ये हे सोयाबीनच्या शेतीचे कापसाच्या शेतीचे त्याचबरोबर कडधान्याचे असतील किंवा इतर काही छोटे मोठे पिकांचे असतील, आणि या सर्वांमध्ये जे एकंदरीत फक्त उत्पादनाच्या पातळीवर आपण बदल घडून आणला, उत्पादनाच्या पातळीवरचे बरेचसे प्रश्न सोडवलेत, जे काही आपण एकत्रित निविष्ठा खरेदी करण्याचा विषय असेल किंवा SOPच्या माध्यमातून आपली उत्पादकता वाढवण्याचा विषय असेल गुणवत्ता वाढवण्याचा विषय असेल हे सगळे आपण जे कामं केली आहेत याचे पुढचे अजून टप्पे जे आहेत म्हणजे उत्पादनाबरोबर उत्पादनाची विक्री करण्याचे आणि त्यामध्ये सगळ्या खऱ्या अर्थाने म्हणजे पुढच्या टप्प्यावर म्हणजे ग्राहकाच्या बाजूने आता इथून पुढे प्रवास आपल्याला करण्याची गरज आहे. आपण जरी तसे म्हटलं तर छोटे शेतकरी आहोत, कुठंतरी एखाद्या देशातल्या दुर्गम भागामध्ये आपण काम करतो आहोत, पण आपल्या सर्वांची आता जी काही गाठ आहे किंवा आपल्या सर्वांची एकंदरीत जी स्पर्धा आहे किंवा आपल्या सर्वांची जी कुस्ती आहे ही जागतिक पातळीवर जे कोणी इतर अमेरिकेतला असेल युरोपमधला असेल किंवा दक्षिण अमेरिकेतला असेल मोठा शेतकरी 1000 एकरची 2000 एकरची शेती करणारा अशा शेतकऱ्याबरोबर आपली कुस्ती आहे. म्हणजे एका अर्थाने म्हटलं तर आपण आत्ता गाव पातळीवरची कुस्ती लढत नाही आहेत, आपण ऑलिम्पिकची कुस्ती लढत आहोत आणि ही कुस्ती आपल्याला जिंकायची आहे. तर त्या दृष्टीने जे काही आहेत मला वाटतं आत्ता ही गट शेतीच्या निमित्ताने आपण तयारी करतो आहोत, आणि ही तयारी जी आज तालुका पातळीवरची होती जिल्हा पातळीवरची होती राज्य पातळीवरची होती याचाच पुढचं जो काही टप्पा असणार आहे हा आपण जगामध्ये आपला भारतीय शेतकरी सगळ्या अर्थाने उत्तम शेतकरी तर आहेच आहे,
तो सर्व अर्थाने सक्षम म्हणजे कष्टाळू आहेत, प्रामाणिक आहेत, पण तो उत्तम व्यावसायिक पण आहे आणि तो व्यावसायिक पद्धतीने आपली शेती करू शकतो आणि त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो हे आपलं आता गटानं दाखवून द्यायचं आहेत. त्या दृष्टीने आत्ता इथून आपल्या सर्वांचा प्रवास असणार आहेत. सत्यजित, आपण जसं उल्लेख केला म्हणजे शेती आत्ता वेगळ्या नजरेने बघायची गरज आहे. म्हणजे शेतकरी म्हणून तर आहेच पण पूर्ण समाज म्हणून पारंपरिक फक्त आता शेतकरी म्हणजे अन्नदाता बळीराजा याच्या पलीकडे तो एक व्यावसायिक आहे आणि सगळ्यात अवघड व्यवसाय तो करतो आहे. तेव्हा सर्वात जास्त त्याला चांगले उत्तम त्याला स्किल शिकावं लागणार आहेत, त्याला तंत्रज्ञानाचा वापर शिकावा लागणार आहे, त्याला एकत्रीच्या ताकदीला या सर्व पूर्ण इकोसिस्टम उभ्या करण्याची धोरणाची जोड देण्याची गरज आहेत आणि जागतिक बाजारामध्ये आपल्या स्वतःला सिद्ध करायची गरज आहेत. त्या दृष्टीने आता गट आपले तयार होत आहेत आणि मला खात्री आहे आपली स्पर्धा आता फक्त राज्य पातळीवरची आहे पण जेव्हा देश पातळीवरची किंवा विश्व पातळीवरची स्पर्धा होईल त्याच्यामध्ये सुद्धा आपले गट त्याच्यामध्ये बक्षीस घेतील, कारण तेवढा कॉन्फिडन्स तेवढा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये तयार झालेला आहे. त्यामुळे या सर्व गटांच्या आत्तापर्यंतच्या ज्या प्रवासामध्ये जे काही त्यांनी अनुभवलेलं असेल ते सर्व अनुभव तर त्यांच्यासाठीच आहे पण राज्यातील इतर शेतकऱ्यांनासुद्धा आता प्रोत्साहन देतील, त्यांना पण पुढच्या काळामध्ये जसं मगाशी आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी उल्लेख केला की पुढच्या 2-3 वर्षामध्ये स्पर्धा पूर्ण राज्य पातळीवर जावी आणि फक्त 40 तालुक्यापुरती मर्यादित न राहता सर्व राज्यातील शेतकऱ्यांना याच्यामध्ये भाग घ्यायला संधी मिळावी त्या अर्थाने हे सर्व गट त्यांना प्रेरित करतील. सह्याद्रीच्या मागच्या प्रवासामध्ये आत्तापर्यंतचा जो काही प्रवास झाला त्याच्यामध्ये आम्ही जे काही शिकलो की आपण जर ठरवलं तर आपण सर्व काही जे काही असेल आपल्याला शक्य असलं सर्व करू शकतो, अशक्य ते शक्य आहे म्हणेन एवढा आत्मविश्वास माझ्यामध्ये येऊ दे अशी पांडुरंग शर्णी मी कायम प्रार्थना करत असतो. आपल्या सर्वांसाठी तीच प्रार्थना करतो, आपल्या सर्वांसाठी पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि पाणी फाउंडेशन सर्व टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांसाठी ही संधी या फार्मर कपच्या निमित्ताने तयार करून दिली, शेती क्षेत्राला एक वेगळं वळण देण्याचं आणि एक पुढचं एक देश घडवण्यामध्ये शेतकऱ्यांनीसुद्धा हातभार लावण्याची संधी आपल्या सर्वांना करून दिली मी त्यासाठी पाणी फाउंडेशनच्या सर्व टीमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच विलासजी, खूपच प्रेरणादायी विचार तुम्ही आमच्या सगळ्यांसमोर मांडलेत, मनापासून आभार. आणि आता आपल्या सगळ्यांशी बोलायला येत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके आमिर खान. नमस्कार मित्रांनो, सबसे पहले तो मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा आप सबका जो आप सब यहां आ जाए हैं. आप में से कुछ हैं जो हमारे पुराने दोस्त हैं, कुछ नए मित्र हैं, तो आप सबका स्वागत तो है ही लेकिन आप सबका शुक्रिया है कि आप लोग आज आए, इतना वक्त दिया, हमारे साथ रहे और हमारा हौसला बढ़ाया, बहुत बहुत शुक्रिया. दोस्तों, करीबन 2016 में हमने पानी फाउंडेशन शुरू की थी, उसको करीबन 8 हो गए हैं और उससे पहले 1 हम लोग ने रिसर्च में लगाया था, तो ऑलमोस्ट 10 होने को आए हैं. और मुझे लगता है ये वक्त है कि आगे जाने से पहले थोड़ा हम पीछे भी देखें कि हमारे कदम अभी तक कैसे रहे हैं. दोस्तों, सबसे पहले हमने शुरू किया था पानी को लेकर, डिसेंट्रलाइज्ड वाटरशेड मैनेजमेंट के पीछे हम लग गए, पान लोड जिसे कहते हैं, और 4 तक हम लोगों ने आप लोगों के साथ काम किया. और उस वक्त जब हमने पानी फाउंडेशन शुरू किया था हमारे सामने एक सवाल था, वो एक एक्सपेरिमेंट था, एक सवाल था कि क्या एक गांव जिसको नॉलेज मिलेगी, इनकरेजमेंट मिलेगी, लेकिन उसके अलावा उनको ना पैसा मिलेगा, वो अपने ताकत पे हर चीज़ करेंगे, ये हो भी सकता है या नहीं? क्या एक गांव एक साथ आएगा? क्या वो इस प्रतियोगिता में हिस्सा लेगा? क्या उसमें इंटरेस्ट भी होगा? तो ये मैं बात कर रहा हूँ 2016 की.
2016, 2017, 2018, 2019 चार साल तक पानी फाउंडेशन का काम चला, पान रोड का काम चला। पहले साल हम 3 तालुका में थे, दूसरे साल हम 30 तालुका में आए और तीसरे साल तक हम 75 तालुका में आए, 75 तालुकास। और ये चार सालों में महाराष्ट्र के गाँवों ने हमको दिखा दिया कि हम कुछ भी कर सकते हैं, कोई चीज़ हमारे लिए नामुमकिन नहीं है। पानी जैसे सबसे मुश्किल चीज़ जो है उसका हम सामना कर सकते हैं और हमें उसमें यश मिलेगा। उसके बाद जब बहुत सारे गांव में पानी आ गया तो हमको एहसास हुआ कि सिर्फ पानी काफ़ी नहीं है, सॉइल हेल्थ और वाटर मैनेजमेंट और ऐसी कितनी चीज़ें हैं, ग्रासलैंड्स, एनिमल हस्बेंड्री, इतनी चीज़ें हैं जिसमें हम लोग आगे बढ़ सकते हैं, एक दूसरे को समझ सकते हैं और उसका लाभ उठा सकते हैं। तो हम लोग ने चार साल के बाद शुरू किया समृद्ध गांव कंपटीशन। समृद्ध गांव सिर्फ पानी तक सीमित नहीं था, उसमें और 6 पिलर्स थे, उसमें सॉइल हेल्थ भी था, उसमें और चीज़ें थी। उस वक्त हम लोग का थोड़ा बैड लक हुआ था, हम सब का, क्योंकि कोविड आ गया उस समय। और पानी फाउंडेशन का पूरा काम जो है वो लोगों को साथ लाने का काम है, और कोविड जो काम कर रहा था वो हम लोग को अलग रखने का काम कर रहा था। 5 से ज़्यादा लोग इकट्ठा नहीं हो सकते थे, ये संकट था हमारे सामने। उस वक्त हमने पूरी कोशिश की, हमारी टीम ने पूरी कोशिश की और सारे गांव के लोगों ने अपनी पूरी कोशिश की। उन 2 सालों में हमको एक चीज़ रियलाइज़ हुई कि एक चीज़ बहुत ज़रूरी है इस वक्त जो हमें करना है, और वो हमें इकोनॉमिक स्टेबिलिटी लानी है। हमारी कोशिश ये रहनी है कि हम इकोनॉमिक स्टेबिलिटी लाएं ताकि जो शेतकरी है उसमें ताकत आए। कोविड के बाद काफ़ी तकलीफ थी, पूरे देश में तकलीफ थी, और उस वक्त हमको एक आइडिया सूझा जिसका एक्चुअली बीज 2 साल पहले एक्चुअली आ चुका था पोल जी। क्योंकि हम लोग जब कोविड में बीच में कुछ कर नहीं पा रहे थे तो हमने 2 चीज़ें की। एक तो हमने एक बहुत इम्पॉर्टेंट चीज़ शुरू की जिसको हमने नाम दिया शेतीशाड़ा। स्टार्ट किया हम लोग ने सोया से, और शेतीशाड़ा ऑनलाइन ट्रेनिंग थी जिसमें आप जुड़ सकते थे। उसमें बहुत एक इम्पॉर्टेंट चीज़ हुई, उसमें हमारे जो साइंटिस्ट हैं, जो प्रोफेसर्स हैं, जो एग्रीकल्चरल यूनिवर्सिटीज़ के एक्सपर्ट्स हैं इन क्रॉप्स में, वो आगे आए। और आमतौर पे आप स्टूडेंट्स को सिखाते हैं, लेकिन इस दफ़ा आप सिखा रहे थे एक्चुअल फार्मर्स को जो एक्चुअली लाभ उठाने वाले हैं आपके नॉलेज का, आपके साइंस का, जो लेटेस्ट टेक्नोलॉजी आपके पास है वो आप पहुंचा रहे थे हमारे शेतकरी को। तो उससे बहुत बड़ा लाभ मिला, उससे हमको एक इनकरेजमेंट मिली, और जो चीज़ 2 साल पहले एक क्रॉप से शुरू हुई थी आज वो 26 क्रॉप्स में हम शेतीशाड़ा कर रहे हैं। और इसके लिए मैं बहुत बड़ा शुक्रिया अदा कहना चाहूँगा हमारे सारे दोस्तों को एग्रीकल्चरल कॉलेजेस से, जो इतने जेनरसली आगे आए और अपना वक्त दिया, आज भी दे रहे हैं, और ये एक बहुत बड़ी बात है। थैंक यू सो मच। एक तो हमने शेतीशाड़ा शुरू किया, दूसरी चीज़ जो हमने की, हमने एक कॉन्फ्रेंस रखा जो पानी फाउंडेशन के 5, 6, 7, 8, 9 हमारी टीम है। हम लोग ने एक टॉपिक पे कॉन्फ्रेंस किया और वो टॉपिक था विलास शिंदे। क्योंकि कोविड था, हम लोग कुछ खास कर नहीं पा रहे थे, तो विलास जी को हमने बुलाया और हम लोग उनके साथ हमने 4-5 दिन बिताए, और हमने उनसे कहा कि जब से आप पैदा हुए हैं तब से लेके आज तक हमको पूरी कहानी सुनाइए, आप किधर पैदा हुए, आपने क्या खाना खाया, कौन सी चक्की का आटा खाया, सब हमने पूछ लिया उनसे। और हमने समझने की कोशिश की कि इतनी बड़ी कंपनी जो सह्याद्री एग्रो पूरे टीम ने खड़ी की है विलास जी की, वो कैसे हुआ, और अगर ये हो गया है तो और लोग क्यों नहीं कर सकते। और वहां से इस थॉट का बीज आया कि हम गट शेती शुरू करें,
इकोनॉमिक स्ट्रेंथ इस वक्त हमें देना है शेतकरी को, और उस विचार से हम गट शेती की तरफ बढ़े। और हमको लगा कि जब हम एक होते हैं, अकेले होते हैं, हमें ताकत जितनी होती है उतनी होती है, लेकिन जब हम एक साथ आ जाते हैं तब हम सब की ताकत जुड़ जाती है, और तब वो चीज़ जो हमको लगता है कि मुमकिन नहीं है वो भी हम कर पाते हैं। ये हमने पहले साल में देखा, दूसरे साल में देखा, और आज तक देख रहे हैं, आज भी हमने पहाड़े में देखा। तो ये चीज़ जो हम कर पाते हैं वो हम एक जब एक होते हैं तब हम कर पाते हैं, और गट शेती वही है, इकोनॉमीज ऑफ स्केल। हम साथ मिलके काम करते हैं, हर चीज़ हमको किफ़ायती लगती है, हमारा वक्त किफ़ायती होता है, हमारा पैसा बचता है, हमारा वक्त बचता है, और हम बेहतर, हमको दाम भी मिल सकते हैं। तो गट शेती जो है इसके पीछे हम आज लगे हुए हैं, और हमको इस साल तो बहुत बड़ा सक्सेस मिला है, और आगे जाके हमारे सामने क्या क्या चैलेंजेस हैं, आगे हमारे क्या होप्स हैं, क्या ड्रीम्स हैं, मैं आपके साथ शेयर करना चाहता हूँ। इस वक्त हम हमनी तालुका जवीन सत्या 39 एंड हमने इसमें, देवेंद्र जी हमको शुरू से बोल रहे हैं कि हमको ऑल महाराष्ट्र जाना है, ऑल महाराष्ट्र जाना है, पूरे महाराष्ट्र में हमें काम करना है। अभी तक हम लोग काफ़ी पूरी कोशिश करके हम लोग इस मुकाम तक पहुँचे हैं, और जो लास्ट स्टेप जो है ना वो हम लोग ने इस साल सोचा है, जो हम इस साल एक्सपेरिमेंट कर रहे हैं वो है हम टेक्नोलॉजी का उपयोग कर रहे हैं, डिजिटल टेक्नोलॉजी का। और वर्धा में इस साल में जो पूरा कंपटीशन होगा गट शेती का वो पूरी तरह से डिजिटली होगा, ताकि हमारी टीम जिसको हमने तैयार की है, जो वर्धा में सबको हेल्प करेगी, उनके लिए भी ट्रेनिंग होगी, हम सब के लिए ट्रेनिंग होगी। और ये अगर सक्सेसफुल हुआ, इससे जो हमको सीख मिलेगी, उसके बाद अगले साल, क्योंकि हम टेक्नोलॉजी का इस्तेमाल करेंगे, हम गट शेती का प्रोग्राम पूरे महाराष्ट्र में खोलने जा रहे हैं। ये हमारा सपना है कि दो साल में हम हर एक शेतकरी हमारे साथ जुड़ पाए, हर एक शेतकरी गट बना पाए, और गट बनाने का लाभ उठाए, उस ताकत का लाभ उठाए जो हमको एक गट से मिलता है। और हमारा ये सपना है कि देखिए, सह्याद्री बनाने के लिए गट शेती हमको करनी है, जैसे विलास जी ने हमको दिखाया है। विलास जी ने जब शुरू किया था, आप लोग 8 लोग थे, 20 लोग थे, आज 800, 900, 1000, 20,000 मेंबर्स हैं उनके। तो देखिए कहाँ से शुरू किया था, आप सबके गट इस वक्त 10 लोगों के हैं, 20 लोगों के हैं, सही कह रहा हूँ मैं? आपके सब के सब गट एक दिन 20,000 के हो सकते हैं। ये आपकी सोच होनी है। ये पूरी कोशिश जो हमने शुरू की है उसके पीछे जो हमारी उम्मीद है, जो हमारा सपना है, कि आज विलास जी जैसे एक शेतकरी, क्योंकि सह्याद्री बनाने के लिए लीडरशिप भी चाहिए, कोई भी गट सक्सेसफुल होने के लिए लीडरशिप चाहिए। जैसे सत्या जी कह रहे थे, हम लोग ने एंटरप्रेन्योर का प्रोग्राम शुरू किया है, जहां हम खास ट्रेनिंग देते हैं गट के कुछ लोगों को, ताकि वो आगे चलकर एंटरप्रेन्योर्स बन सकें, बड़े बिजनेसेस संभाल सकें, उसकी तैयारी हम देने की कोशिश कर रहे हैं। तो एक वो हमारी एंटरप्रेन्योर की ट्रेनिंग, और हमारा सपना फाइनली ये है कि सह्याद्री इस वक्त एक है, ऐसे 1,000 सह्याद्री हो, हर डिस्ट्रिक्ट में सह्याद्री हो, और हर डिस्ट्रिक्ट में, हर गट में विलास जी जैसे 10-10 लोग हों, महाराष्ट्र में 1,000, 2,000, 20,000 गट हों, और सब में विलास जी जैसे लीडर निकल के आए। और मुझे यकीन है कि हम सब में ये सब मौजूद है, हम सब में विलास जी भी हैं, हम सब में सत्यजीत भटकल भी हैं, हम सब में डॉक्टर पोल भी हैं, हम सब में, हम सब हैं, हम सब एक हैं।
और ये जो चैलेंज हमने अभी लिया है कि 2 साल में हम ऑल महाराष्ट्र जाएंगे और गट खेती को पूरी तरह से फैलाएंगे, इसमें हम सब का बहुत बड़ा योगदान है। मैं एक बार फिर शुक्रिया अदा करना चाहूँगा सारे उन लोगों का जो हमारे साथ जुड़े हैं, कुछ पहले साल से जुड़े हैं, कुछ नए लोग जुड़े हैं। मैं शांति बाबू को देखता हूँ तो मुझे याद आता है कि शुरू से हम लोग ने कितनी मेहनत की थी, आज भी वो आज हमारे साथ जुड़े हुए हैं। हर एक इंसान का इसमें कॉन्ट्रीब्यूशन है और मैं हर एक इंसान का शुक्रिया अदा करना चाहूँ, सारे संस्थाएँ, इंडिविजुअल लोग जिन्होंने अपना वक्त दिया है, जिन्होंने अपने जज्बात दिए हैं इस सफ़र को यहाँ तक लाने के लिए, उन सब का मैं हाथ जोड़ के शुक्रिया अदा करना चाहूँगा। और इस उम्मीद के साथ मैं ख़त्म करना चाहूँगा कि आने वाले सालों में हमारे महाराष्ट्र में ऐसे सैकड़ों विला शिंडे हों और ऐसे सैकड़ों सह्याद्री एग्रो कंपनीज बने, और उसी कोशिश में विलास जी हम आगे बढ़ें। आप हमको इतना सपोर्ट कर रहे हैं, इतना हेल्प कर रहे हैं, इस उम्मीद के साथ कि ये दिन दूर नहीं जब पूरा महाराष्ट्र गट खेती में शामिल होगा और हम तेज़ी से आगे बढ़ेंगे यश की तरफ। बहुत बहुत शुक्रिया। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर मंडळी, आता तो क्षण आला आहे, छातीत धडधड, घशाला कोरड, हातापायांना कंप। बापरे बापरे, एवढी मिस्ट्री करून बोलायची काय गरज आहे? सरळ सरळ सांगून टाक कसला क्षण आलाय, सगळे त्याचीच वाट बघतायत। बरोबर आहे, पण स्क्रिप्ट रायटरचं सुद्धा काहीतरी असतं, त्या उत्कंठा आहे की नाही, असं असतं की नाही? तर आता क्षण आला राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचा। म्हणजे मला जेवढं टेन्शन आलंय की हे बघ, मोहिते सरांनी काय सांगितलंय तू विसरलायस का परत? टेन्शन घेऊ नका, हसत खेळत शिका। चल ठीक आहे, नाही घेत टेन्शन। तर बघूया फार्मर कप स्पर्धा 2023 करंडकावर नाव कोरण्यासाठी कोण कोणत्या शेतकरी गटांनी दावा ठोकलाय। हा चालेल ना? येस, पळेल एवी प्लीज। सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2023। शेतकरी गटांच्या या आगळ्या वेगळ्या स्पर्धेमध्ये 3000 जास्त गटांनी सहभाग घेतला। त्यांनी केलेल्या सगळ्या कामांची पडताळणी झाली, त्याचबरोबर त्या कामांची तंत्रशुद्धताही कडक निकषांनुसार अतिशय बारकाईनं तपासण्यात आली। महाराष्ट्रातल्या 3000 जास्त गटांमधून 21 असे सर्वोत्कृष्ट गट अतिशय अटीतटीच्या स्पर्धेमधून राज्यस्तरीय पारितोषिकांवर आपला दावा ठोकण्यासाठी समोर आले। या चुरशीच्या लढतीतील हे 21 दावेदार आहेत। पर्यावरणपूरक महिला शेतकरी गट वाठोडा, अन्नपूर्णा महिला शेतकरी गट सावंगा वाढोना, परिश्रम शेतकरी गट घोराड, जय दुर्गा महिला शेतकरी गट शेलगाव धानोरा, नौकाई महिला संत्रा मोसंबी कापूस उत्पादक गट बरड पावणी, खरसोली फार्मर शेतकरी गट खरसोली, कृषीलक्ष्मी शेतकरी गट आसनगाव, कुंभारगाव ॲग्रो प्रोड्युसर कंपनी कुंभारगाव, रॉयल फार्मर शेती गट सौंदे, ऑर्गॅनिक सोयाबीन महिला शेतकरी गट देवळा, ग्रामीण किसान शेतकरी गट देवळा सारसा, डॉक्टर पंजाबराव देशमुख शेतकरी गट सोनवळा, मुंगसाजी माऊली शेतकरी गट रामवाडी, उन्नती शेतकरी गट वारंगातर्फे नांदापूर, आई जिजाऊ महिला शेतकरी गट घोडेगाव, उंच भरारी महिला शेतकरी गट सोबलगाव, राजमाता स्वयंसहायता महिला शेतकरी गट भरकटवाडी, प्रगती महिला शेतकरी गट शेरेवाडी, साईकृपा कृषी उत्पादक महिला गट सावरगाव तळ, शिवप्रेमी शेतकरी गट उपळाई खुर्द आणि माऊली शेतकरी गट गांधनवाडी। या 21 गटांना हिवरे बाजार इथं आमंत्रित करण्यात आलं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून करंडकाचे हे दावेदार मोठ्या उत्साहानं अंतिम फेरीच्या परीक्षणासाठी हजर झाले। त्यांच्या यथोचित स्वागतानंतर या सगळ्या गटांना परीक्षकांच्या टीमनं परीक्षणाच्या प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन केलं। परीक्षकांच्या या टीममध्ये होते पाणी फाउंडेशन परिवाराचे
जवळचे स्नेही पद्मश्री श्री पोपटराव पवार, सह्याद्री फार्म्सच्या इन्क्युबेशन सेंटर फॉर हॉर्टिकल्चरचे सीईओ श्री प्रमोद राजे भोसले आणि महाराष्ट्र शासनाचे अनुभवी कृषी अधिकारी श्री डी एल मोहिते. मग सुरुवात झाली प्रत्यक्ष परीक्षणाला. परीक्षकांच्या टीमनं अतिशय बारकाईनं कडक निकषांनुसार निष्पक्ष पद्धतीनं प्रत्येक गटाचं काम तपासलं. प्रत्येक बाबीची चोख पडताळणी करून झाल्यानंतरच या टीमनं राज्यस्तरीय विजेते निवडले आणि त्यांची नावं पाणी फाउंडेशनच्या हाती सोपवली. आता वेळ आली आहे सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2023चे राज्यस्तरीय विजेते गट जाहीर करण्याची. पुरस्कार कोणाला मिळेल ते आपल्याला कळेलच काही क्षणात, परंतु या इतक्या गटांमधनं इथवर येणं या सगळ्या गटांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. खूप खूप शुभेच्छा या सगळ्या गटांना. तर आता आपण आमंत्रित करूया आपल्या जजेसच्या टीमला, अर्थात सह्याद्री फार्म्सचे श्री प्रमोद राजे भोसले आणि महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी श्री डी एल मोहिते यांना. आता तुम्ही म्हणाल की मग पोपटरावजी पवार ते कुठे गेले, तर मंडळी आज नेमकं आजच्याच दिवशी त्यांचा घरचा कार्यक्रम असल्यानं ते इथे येऊ शकले नाहीत, पण त्यांनी आपल्या सर्वांसाठी एक खास संदेश पाठवला आहे, तो आपण बघूया. एवी प्लीज. सर्व पाणीदार मित्रांना पाणीदार नमस्कार. 16-17 सुरू झालेली ही पाण्याची चळवळ आज 21 नंतर ही शेतकरी कपापर्यंत आलेली आहे. या चळवळीची प्रेरणा अर्थात आमिरजी, शिओ सत्यजीतजी, डॉक्टर अविनाथजी, बे मोहिते सर आणि संपूर्ण टीम आणि समोर उपस्थित अर्थात पाणी फाउंडेशन आणि शेतकरी कपमध्ये सहभाग घेतलेली सर्व मंडळी, 3000 गटांनी सक्रिय सहभाग घेतला आणि जवळपास 2000 गटांनी आपला सहभाग नोंदवला. तालुका स्तरापासून राज्यस्तरापर्यंत अवघे 21 गट यामध्ये उतरले. त्या 21 गटांचं मनापासून मी अभिनंदन करतो. स्पर्धा खूप टफ आहे, कुठेतरी थोडंसं मागे पुढे आहे, अर्थात हे सर्वच गट हे राज्यस्तरावर प्राप्त आहेत आणि आमची मोठी परीक्षा या गटांनी घेतली. आमच्या तिघांची मोठी जबाबदारी होती, परंतु आम्ही तिघांनी की एक मोठी चळवळ राज्यामध्ये होत आहे आणि त्या चळवळीला योग्य न्याय दिला पाहिजे या प्रामाणिक भावनेने आम्ही सर्वांनी जजिंगचं सकाळी 8 ते सायंकाळी 6-7 वाजेपर्यंत काम केलेलं आहे आणि करत असताना जे अनुभव आले ते अनुभव मात्र खूप आनंददायी असे आहेत. या पाणी फाउंडेशनच्या चळवळीने राज्याला नाही देशाला दिशा दिलीच, पण आज ज्या माता भगिनी महिला शेतामध्येच काम करत होत्या, गोठ्यामध्येच होत्या, या माता भगिनींचा एक ड्रेस कोड आला. सर्वात महत्त्वाचं, संपलेली लोकसहभागाची चळवळ म्हणजे इर्जिक ती पुन्हा इर्जिक पुनरुज्जीवित झालेली दिस. एवढंच नाही तर ड्रेस कोडमध्ये महिला काम गंध सापळे कसे लावायचे, त्याचबरोबर पक्षी थांबे कसे लावायचे याचं सुद्धा ज्ञान त्यांच्याकडे होतंच, त्याचबरोबर मातीतला सेंद्रिय कर्प काय आहे हे सुद्धा ज्यावेळेस त्यांनी सांगितलं तो अतिशय आनंददायी असा क्षण होता की जर थोडीशी संधी दिली, कोणीतरी पुढाकार दिला घेतला आणि राज्यकर्त्यांनी पाठबळ दिलं, सर्वसामान्य शेतकरी किती मोठी चळवळ कृषी क्षेत्रात करू शकतात याचा अनुभव 3 दिवसात आम्ही घेतला. ते म्हणजे आमचं सुद्धा अवभाग्य आहे. खरं म्हणजे एक आवर्जून मी सांगल, गत वर्षी आम्ही जे गट पाहिले आणि ज्या गटांना नंबर मिळाले राज्यात, त्या गटाचे शेती पाहण्यासाठी तालुक्यातून जिल्ह्यातून लोक त्या गटात केले. म्हणजे सर्वात मोठं यश काय आहे तर पाणी फाउंडेशननी जे शेतकरी गट तयार केले हे गटच आता इतर शेतकऱ्यांचे प्रेरणास्रोत बनलेले आहे. हे सर्वात मोठं यश यामध्ये आहे. खरं म्हणजे आज मी तुमच्यात असायला पाहिजे होतं पहिल्यांदा मी, कारण हा पाणी हा कुटुंब झालेला आहे आणि या कुटुंबामध्ये
पहिल्या दिवसापासून मी सहभागी आहे. पण आज कुटुंबाच्या दृष्टीने माझी एक आनंदाची गोष्ट की माझ्या मुलगा प्रसन्न याचा साखरपुडा समारंभ आजच आहे आणि त्याच्या साखरपुडा समारंभासाठी संपूर्ण पाणी परिवार आता या सभागृहातून आशीर्वाद देणार आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. म्हणून आपले पाणीरूपी आशीर्वाद निश्चितपणे आमच्या कुटुंबातसुद्धा पाण्याचा आनंद हा कायमस्वरूपी टिकून ठेवतील हा हिवरे बाजार परिवाराचा आपल्या सर्वांना संदेश आहे. जय पाणी फाउंडेशन, जय शेतकरी गट. वा 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 वा. तर आता ज्या क्षणाची सगळे गट आतुरतेनं वाट बघताय तो क्षण आलेला आहे. प्रयत्नांचं बियाणं तर दमदार होतं, पीकही शानदार होतं, आता यशाचं गोड फळ कोणाच्या झोळीत पडणार हे बघायचं आहे. बघायचं आहे का? ओके. चला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करूया प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कमिशनर श्रीयुत शेखर सिंग यांना. जोरदार टाणी त्यांचं मंचावर स्वागत करूया. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार हा दोन गटांमध्ये विभागून दिला जाणार आहे. पुरस्कार आहे सन्मानचिन्ह आणि 2,50,000 रुपये. हा जो विभागून पुरस्कार मिळतो आहे तृतीय क्रमांकाचा, तर त्यापैकी पहिला पुरस्कार जाहीर करण्याची विनंती मी सोनाली कुलकर्णी यांना करतो. सांगू का? जिल्हा सांगली, तालुका आटपाडी, गाव शेरेवाडी आणि गटाचं नाव आहे प्रगती महिला शेतकरी गट. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर तृतीय क्रमांकाचा दुसरा पुरस्कार जाहीर करण्याची विनंती मी माननीय शेखर सिंगजींना करते. जिल्हा सोलापूर, तालुका करमाळा आणि गाव सौदे आणि गटाचे नाव आहे रॉयल फार्मर शेतकरी गट. धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन. आणि आता द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर बोलावते श्री आशुतोष गोवारीकर आणि श्री अमित चंद्रा यांना आणि त्याचबरोबर मंचावर आमंत्रित करते माननीय श्री प्रकाश राज यांना. तर आता द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार सुद्धा दोन गटांमध्ये विभागून दिला जात आहे, सन्मानचिन्ह आणि 5,00,000 रुपये. द्वितीय क्रमांकाचा पहिला पुरस्कार जाहीर करण्याची मी श्री आशुतोष गोवारीकर यांना विनंती करते. सगळ्यांचेच अभिनंदन आहे. जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तालुका खुलताबाद आणि गाव आहे घोडेगाव आणि गटाचे नाव आहे आई जिजाऊ महिला शेतकरी गट. सगळ्यांचं अभिनंदन. आणि आता द्वितीय क्रमांकाचा विभागून
मिळतोय असा दुसरा पुरस्कार जाहीर करण्याची मी श्री अमित चंद्रा यांना विनंती करतो. ये प्राइस जाता है जिला हिंगोली तालुका कलामुनरी गाव वारंगा तर्फे नंदुरबार उन्नती शेतकरी गट. अभिनंदन. आणि आता मंडळी आता हीच ती वेळ, हाच तो क्षण, सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2023 च्या विजेत्या गटाचं नाव जाहीर करण्याचा. थोडा सबर करिये हुजूर, कारण त्याआधी तुमच्या समोर घेऊन येत आहोत सत्यमेव जयते फार्मर कप. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आहे सन्मान चिन्ह आणि 15 लाख रुपये. आणि यानंतर आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तीला आपण मंचावर आमंत्रित करूया. होय, ती व्यक्ती म्हणजे ज्यांनी भिडू या नावाला खूप महत्त्व मिळवून दिलं. झाडं लावणं आणि निसर्गावर खूप प्रेम आहे आणि अत्यंत लाडके अभिनेते आहेत आपले. जॅकी श्रॉफ यांना मी इथे मंचावर येण्याची विनंती करतो. मी विनंती करतो की आपण पहिला पुरस्कार ज्यांना मिळतोय नाव जाहीर करावं. आता हे फर्स्ट प्राइज आहे ना जग्गू, यू हॅव टू अनाउन्स द फर्स्ट प्राइज. राम राम, नमस्कार सर्वांना. भिडू जिल्हा सोलापूर तालुका करमाळा गाव कुंभरगाव. स्वतःचं नाव आहे कुंभरगाव ॲग्रो प्रोड्युसर कंपनी. पहिला येण्याचा मान त्यांचा जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या आणि त्या टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. जेथे फार्मर कपच्या करंडकावर नाव कोरणाऱ्या गटाचं गाडी भरून, ट्रॉली भरून, जेसीबी भरून, पोकलेन भरून हार्दिक अभिनंदन.